I'm in tennis. हाँ सर, ऐकू येत आहे? असं हे होत आहे का, जरा थोडं मागे पुढे? हॅलो वर्षा मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्ही व्यवस्थित पोहोचलात रात्री, पहाटे गेला असाल ना तिकडे? पहाटे सकाळी पोहोचले. अच्छा अच्छा. हा हा, थोडीफार विश्रांती मिळाली का? नाही, आता कार्यक्रम झाल्यावर माझ्याकडे. बरोबर, ठीक आहे. तयारी? हो, तयारी झाली. एक 10 मिनिटात सुरुवात करूया आपण. ठीक आहे, मी आता व्हिडिओ पण स्टॉप करते आणि ऑडिओ पण स्टॉप करते. बरोबर? हो हो, चालेल चालेल चालेल. आल्यावर मग मी ऑडिओ. हो हो, चालेल चालेल, नक्की चालेल. आले का सर? येत आहेत सर, जॉईन होत आहेत आता. हा चालेल. ओके. हा हा, मी व्हिडिओ. हो हो, ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल.
वर्षा मॅडम कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. आमचा पण कार्यक्रम सुरू होईल त्यामुळे मग मला लेफ्ट व्हावं लागेल, नाहीला जाणं. पण आता रजिस्टर केलंय म्हटल्यानंतर युट्यूबला हे सगळं मिळेल ना? मिळेल 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 युट्यूबला मिळेल सगळ्यांना परत ऐकायला. हा आज कारण बरेच ठिकाणी कार्यक्रम असतीलच. होय. युट्यूब वरती लोड करायच्या आधी तुम्ही रेकॉर्डिंग शेअर, नंतर तुम्ही ड्राईव्हला ठेवलं आणि शेअर केली लिंक तरी सुद्धा चालेल. हा सर मध्ये जरा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. हा नाही साधू सरांना सांगतोय.
वर्षा ओ हेलो जॉइन नंतर किती थोडं एक पाच मिनिट वाट पाहूया का हो हो एक पाचच मिनिट हा निधी आपल्या आधी आली आहे होय 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 निधीला कार्यक्रम पण आहे त्याच्यामुळे ती म्हणाली मी शुभेच्छा देते आणि थोडा वेळ थांबते आणि मग लिव्ह होईल आपली युट्यूबची लिंक आहे त्याच्यामुळे सगळ्यांना त्याचा पण लाईव्ह नंतरही पाहता येईल नंतरही पाहता येईल हा ओके अपर्णा अपर्णा मॅडम पण जॉईन झाल्यात होय सुस्वागत मॅडम जॉईन झाली स्वागत स्वागत कोण बोलताय हे राजश्री का हो हो राजश्री व्हिडिओ सुरू करते हाय हाय नमस्कार नमस्कार तौर सर पण होतात दोन मिनिटात जॉईन ओके त्यांना फोन केला का मी हा कोण तौर सर पार्टिसिपंट्स किती आलेत बघूया आहेत बऱ्यापैकी सुरू करू शकतो आपण हो हो एक तौर सरांची दोन मिनिटं वाट बघूया सर आमचे जॉईन झाले प्रिन्सिपल प्राचार्य आमचे जॉईन झालेले आहेत आमचे सर नमस्कार सर मॅडम हा नमस्कार सर गुड मॉर्निंग ऐकू येत आहे हो सर ऐकू येत आहे
राजश्री मॅडम आपण सुरुवात करायची का? हो हो जॉईन करायला सुरू करूया. हा ठीक आहे. नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा फाटक आठे सप्रे पित्रे महाविद्यालय देवरुखने, डॉक्टर तातासाहेब नातू महाविद्यालय मार्गतामने, तसेच कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अनुवादाचे तंत्र या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्रात आपले सर्वांचे मी हार्दिक स्वागत करते. मला सांगायला आनंद वाटतो की आमचे आठले सप्रे पित्रे महाविद्यालय हे दक्षिण कोकणातील पहिले स्वायत्त महाविद्यालय आहे. उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून पुरस्कार प्राप्त केलेल्या आमच्या महाविद्यालयाने नॅक पुनर्मूल्यांकनातही तिसऱ्या फेरीत अ दर्जा प्राप्त केला आहे. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके म्हणून सार्थ अभिमान बाळगणाऱ्या आमच्या मराठी संस्कृतीला इतके आयाम आहेत. ती अभिजनांची संस्कृती आहे, बहुजनांची संस्कृती आहे. ज्यांनी ज्ञानबा तुकाराम म्हणत मराठीला जपले, ठपाई नसताना पाठांतराने वाढवले अशी ही संस्कृती. मराठी भाषा हा तुमचा माझा श्वास आहे. अलौकिक अशा अक्षर वाङ्मयाने समृद्ध असलेली आमची मराठी विवेक सिंधू आणि ज्ञानेश्वरांपासून एक मेघा. मी मध्येच फक्त बोलतीये, बाकीच्यांनी आपले माईक म्यूट करा. सर्वांना नम्र विनंती आहे. सर्व सहभागी प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की आपले माईक म्यूट ठेवा, म्हणजे आपल्याला वक्त्यांची भाषण चांगल्या पद्धतीने ऐकता येतील. तर मित्रांनो, अलौकिक अशा अक्षर वाङ्मयाने समृद्ध असलेली आमची माय मराठी. मराठी ही सर्वांग सुंदर भाषा आहे. भारतातील अधिकृत 22 भाषांपैकी ती एक भाषा आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राचीच अधिकृत भाषा असली तरी सुद्धा गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, छत्तीसगड तसेच दमण दीव या केंद्रशासित प्रदेशातही ती बोलली जाते. जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी तिसरी भाषा म्हणून मराठी आहे. मराठीचे स्थान आहे. आमच्या महाराष्ट्राची मराठी सारस्वतांची मायबोली मराठी तिची गोडी अवीट आहे. तिचे वैभव अधिक उन्नत व्हावे यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला दिलेले योगदान फार मोलाचे आहे. 1942 मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारा त्यांचा कविता संग्रह विशाखा, ज्याबद्दल पुलंनी असं म्हटलंय की आमचे जीवन विशाखा नक्षत्राने बहरले, संपन्न केले. या राजभाषा दिनी त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून आपण कार्यक्रमाला प्रारंभ करूया. आजच्या चर्चासत्रासाठी आपल्याला मार्गदर्शन करणारे प्रमुख अतिथी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर पृथ्वीराज तौर सर, अनुवादिका लेखिका डॉक्टर अपर्णा महाजन मॅडम, प्राध्यापिका डॉक्टर सुजाता कुलकर्णी, तसेच आठले सप्रे पित्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नरेंद्र तेंडुलकर सर, डॉक्टर तात्यासाहेब नातू कला वाणिज्य महाविद्यालय मार्गदर्शनाचे डॉक्टर विजय कुमार खोत सर, हॅलो, कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय कर्जतचे प्राचार्य डॉक्टर शिरीष पाटील सर, या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करते. तसेच या चर्चासत्राला उदंड प्रतिसाद देत उपस्थित असणाऱ्या सर्व प्राध्यापक सहकारी व लाडके विद्यार्थी यांचे स्वागत करते. आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माझ्या सहकारी डॉक्टर तात्यासाहेब नातू कॉलेजच्या मराठी विभाग प्रमुख डॉक्टर राजश्री कदम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर राजश्री मॅडम नमस्कार. हॅलो हॅलो. हा बोला मॅडम, आवाज ऐकू येतोय तुमचा? आवाज ऐकू येतोय ना? हो येतोय. नमस्कार. मार्गतामाने एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर तात्यासाहेब कला आणि वाणिज्य महाविद्यालय मार्गतामाने
तसेच देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे आठल्ले सप्रे पित्रे महाविद्यालय देवरुख आणि कोकण कर्जत ज्ञानपीठ कर्जत कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने आजचे हे वेबिनार आपण आयोजित केलेले आहे. या राज्यस्तरीय वेबिनार साठी उपस्थित असलेले देवरुख महाविद्यालयाचे प्राचार्य श्री तेंडुलकर सर, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य श्री खोत सर आणि कर्जत महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील सर या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेले सर्व श्रोते या सर्वांना माझा पुन्हा एकदा सादर नमस्कार. आजचा हा मला वाटतं कोकणातला पहिलाच असा कार्यक्रम आहे जो संयुक्त विद्यमाने आपण घेतो आहोत आणि मला खूप आनंद होतोय की किमान इथून या निवृत्त होत असताना तरी असा एखादा उपक्रम मी करू शकले किंवा आम्हाला शक्य झालेला आहे. तर अशाच प्रकारचे खूप उपक्रम याच्या पुढेही होत राहतील आणि म्हणून हा पहिलाच उपक्रम, यात काही कमी जास्त असेल तर मी पहिल्यांदाच सगळ्यांना सांगते की हा आमचा पहिला प्रयत्न आहे आणि आम्ही तो मनपूर्वक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी विषयाकडे येते. आजचं हे वेबिनार राज्यस्तरीय वेबिनार अनुवादाचे तंत्र या विषयावर आपण घेत आहोत. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून या विषयावर इथे चर्चा होणार आहे. जागतिकीकरणाच्या या युगात आपल्याला एक जे काही चांगले वाईट बदल दिसत आहेत किंवा जाणवत आहेत तर या सर्वांवर बोलण्याचे व्यासपीठ नाही, पण भाषेच्या संदर्भात मी बोलेन की भाषेच्या संदर्भात झालेले हे बदल किंवा होत असलेले बदल हे निश्चितच सगळ्या प्रादेशिक भाषांच्या अस्तित्वाला घातक आहेत आणि ही मोठी समस्या आपल्याला आता भेडसावणारी आहे की या सर्व भाषांचं अस्तित्व आपण कसं टिकवणार आहोत. कारण सगळ्यांनाच माहित आहे, म्हणजे या मी आता जी काही थिअरी म्हणणार सांगणार आहे त्याला खूप पैलू आहेत, त्याच्यावर खूप बोलता येईल, पण एक आहे की आज माझी ओळख मराठी म्हणून आहे ती मी महाराष्ट्रात राहते म्हणून नव्हे तर माझी मातृभाषा मराठी आहे. आणि फक्त मातृभाषा मी बोलतो मराठी म्हणून नव्हे तर त्या भाषेच्या मागे एक खूप मोठं सांस्कृतिक संचितही असतं. त्या त्या प्रदेशातील लोकांचे रीतिरिवाज, जगण्याची पद्धत आणि एकूणच ज्याला आपण या सगळ्याला जी संस्कृती म्हणतो ती त्या भाषेतून व्यक्त होत असते. आणि म्हणून एखादी भाषा जेव्हा संपते किंवा संपण्याच्या मार्गावर असते तेव्हा आपोआपच त्या समाजाचं अस्तित्व, त्याची संस्कृती हीही संपत आलेली असते. जगभरामध्ये हे घडतं आहे, केवळ आपल्या भारतात घडतंय असं नव्हे तर जगभरातल्या अनेक भाषा आज मृतावस्थेत जाऊ पाहते आहे. आपली मराठी जर आपल्याला जिवंत ठेवायची असेल, ती समृद्ध करायची असेल तर आज अशी वेळ आलेली आहे की त्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे. असे प्रयत्न आपल्याला अगदी प्राचीन काळापासून झालेले दिसतात. ज्ञानेश्वरांनी संस्कृत मध्ये बंदिस्त असलेली गीता जर मराठीत आणलीच नसती तर सर्वांपर्यंत ती पोहोचली नसती. मराठी भाषेचा विकास इथून सुरू झाला, पण जेव्हा आपण 19व्या शतकाकडे येतो तेव्हा पुन्हा एकदा हा विकास कुठेतरी कुंठित झालेला आपल्याला दिसतो. याचे अनेक कारणं आहेत. त्यावेळेस इंग्रजांनी जे राज्यकारभाराचं धोरण राबविलं आणि त्यातून मग जी शिक्षण पद्धती विकसित झाली ज्याच्यात इंग्रजी शिक्षण जे कारकून निर्माण करणार होतं. लोकमान्य टिळकांनी त्याला असं केसरीमध्ये एक लेख लिहिलेला आहे, सरकारी हमालखाने. त्यांनी या शाळांना सरकारी हमालखाने असं म्हटलं होतं की जिथून फक्त इंग्रजांना राज्य कारभारासाठी आवश्यक असलेले कारकूनच निर्माण होणार आहेत. आणि ही शिक्षण पद्धती बदलली पाहिजे म्हणून त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी स्वदेशी शिक्षण पद्धतीचा, ज्याला राष्ट्रीय शिक्षण म्हणतो आपण, ही राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार केला. टिळकांच्या मते 2+2=4 हे आपण मराठीतही शिकवतो आणि ते इंग्लिशमध्येही शिकवलं जातं, पण जे जेव्हा आपण 2+2=4 हे मराठीतून तुम्ही सांगताय त्या मुलाच्या मातृभाषेतून शिकवलं जातंय तेव्हा त्या संकल्पना त्या मुलाला अधिकच
स्पष्ट होत असतात आणि इंग्रजी शिक्षण घेत असताना इंग्रजी भाषा शिकण्यातच त्याचा खूप वेळ जात असतो. मी फक्त इंग्रजीवरच बोलत नाहीये, कुठलीही परकीय भाषा शिकताना. त्यामुळे सर्व शिक्षण तज्ज्ञांनी हे मान्य केलेलं आहे की मुलांच्या शिक्षणाची भाषा ही मातृभाषाच असावी. आता हे सगळं आपण जेव्हा बोलतोय तेव्हा आपण त्यासाठी उपलब्ध असलेल्या साधन सुविधा सुद्धा निर्माण करणं तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून मराठी भाषा आपण मराठी भाषेच्या संदर्भात बोलतोय, हे सगळ्याच प्रादेशिक भाषेच्या भाषांना लागू आहे. मी मराठीच्या संदर्भात फक्त इथे बोलते आहे आता. तर ही भाषा जी आहे जी आज आपण बघतोय की अनेक स्थित्यंतरातून जाते आहे. भाषा ही प्रवाही असते आणि ती सातत्याने बदलत असते. जसं आपलं जीवन बदलतं तशी भाषाही बदलते, हे आपण मान्य केलंच पाहिजे. पण हे बदल घेत असताना त्या भाषेचं जे मूळ स्वरूप आहे याला कुठे धक्का लागतोय का? तो जर धक्का लागत असेल तर ते आपण म्हणजे हे सगळ्याच बुद्धिवंतांचं काम आहे की ती भाषा जपणं. आणि ही भाषा केव्हा लोकांना आपलीशी वाटेल, केव्हा शिकावीशी वाटेल, तर आज आपण पाहतो आहोत की सगळीकडे नोकरीसाठी जायचं असेल तर इंग्रजी पाहिजे. हे आज परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर ही परिस्थिती बदलणं हे आपल्याच हातात आहे. आणि इंग्रजीला विरोध करून चालणार नाही किंवा अन्य परकीय भाषांना विरोध नाही, त्या भाषा सुद्धा आत्मसात करणं आहे. पण भाषा तज्ञांच्या म्हणण्यानुसार जेव्हा तुमची मातृभाषा पक्की असते, मातृभाषा जर तुमची नीट समजलेली असेल तर अन्य भाषा तुम्ही सहजपणे शिकू शकता. आणि हेच आज कुठेतरी गृहीतक आपण बाजूला सारलेला आहे. आज शहरात असेल पण ग्रामीण भागात मी राहते तेव्हा मला असं दिसतंय की इंग्रजी शाळांचं अक्षरशः पीक आलेलं आहे. हे पीक कसं आहे हे सर्वांनाच आपल्याला ज्ञात आहे. तिथे ना धड मुलांना इंग्रजी नीट होते, नाही मराठी भाषा नीट शिकवली जाते. त्रिशंकू अवस्थेत असलेली ही मुलं नंतर ज्या काही गोंधळाच्या परिस्थितीतून जात असतात त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यांचे कुठलेही विषयांचा पायाभूत अभ्यास नीट झालेला नसतो. याचं कारण शिकवणारे तज्ज्ञ शिक्षकच इथे उपलब्ध नाहीयेत. आणि त्यांना त्या शिक्षका जे कोणी इंग्रजी माध्यमातून शिकवणारे आहेत त्यांचं इंग्रजीवर प्रभुत्व नाहीये. अशा वेळी ही आपण जी पिढी घडवतो आहोत या पिढीला आपण कुठे नेत आहोत या सर्वांचा विचार आपण करणं गरजेचं आहे. आणि या पार्श्वभूमीवर आपण काय उपाय करू शकतो? तर मातृभाषेतून तर आपण निश्चितच त्यांना चांगलं शिक्षण देऊ शकू. आणि त्यासाठी मराठीतून शिक्षण द्यायचं असेल तर पहिल्यांदा मला असं वाटतं की मराठी ही ज्ञान भाषा बनवणं खूप गरजेचं आहे. टिळकांनीही त्यावेळेस राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार करताना असं म्हटलं होतं की सर्व प्रकारची शास्त्र, सर्व प्रकारचं शास्त्रीय ज्ञान हे जेव्हा मराठी भाषेतून उपलब्ध होईल तेव्हाच आपल्या भाषेतून भाषेचा विकास हा शक्य होणार आहे आणि लोक ती शिकणार आहेत. मग ती भाषा जशी ज्ञान भाषा आपण म्हणून विकसित व्हायला पाहिजे तशीच ती व्यवहार भाषा म्हणून सुद्धा तिचं अस्तित्व हे आपण टिकवलं पाहिजे. आज व्यवहारात आपण सर्रास हिंदी इंग्रजीचा वापर करतोय आणि त्यामुळे आपोआपच कुठेतरी मराठी भाषाच मागे पडत चाललेली आहे. या सगळ्या परिस्थितीवर मात करून आपल्याला जर मराठी भाषा टिकवायची असेल, तिचं जतन आणि संवर्धन करायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या उपाययोजना निश्चितच कराव्या लागतील. यावर विचार मंथन करत असताना आमच्या असं लक्षात आलं की हे सगळं ज्ञान अन्य भाषांमधलं जे ज्ञान आहे, सर्व प्रकारचं शास्त्रीय ज्ञान असेल किंवा साहित्य असेल, हे आपल्या भाषेत आणण्याचा, आपल्या भाषेमध्ये मधून मुलांना देण्याचा मार्ग कुठला आहे? तर तो एकमेव असा मार्ग आपण अनुवाद किंवा भाषांतर असं म्हणता येईल. आणि जर अन्य भाषातील साहित्य जर अनुवादित होऊन आपल्या भाषेत आलं तर निश्चितच आपली भाषा ही ज्ञानसमृद्ध तर होईलच पण त्याचबरोबर ती तिचा विकासही होईल आणि ती लोकांना आपल्याशीही वाटेल. या दृष्टिकोनातून आपण मराठी भाषेचा विचार आज करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आम्ही आजच्या या चर्चासत्राचा जो विषय निवडलेला आहे
अनुवाद एक तंत्र. अनुवाद आणि भाषांतर याच्यात एक धूसर अशी रेषा आहे. भाषांतर हा अनुवादाचाच एक भाग आपल्याला म्हणता येईल. भाषांतरात जसेच्या तसे शब्द प्रतिशब्द देणं आणि अनुवादामध्ये आपण आशय आशयनिष्ठता तिथे घेत असतो. जशाच तसा शब्द नसेल पण तो तिथे येत असतो. त्यामुळे ललित साहित्य जे आहे अन्य भाषेतलं आपल्या भाषेमध्ये आणत असताना आपण अनुवादाकडे वळतो. पण जेव्हा आपण व्यावहारिक उपयोग भाषेचा करत असतो त्यावेळेस आपल्याला भाषांतराचा आधार घेत असतो. अगदी दुसर अशी रेषा आहे पण ती लक्षात घेऊनच आपण आजच्या या चर्चासत्राची आखणी केलेली आहे. तौर सर आपल्याला ललित साहित्याच्या अनुवादाविषयी बोलणार आहेत. इंग्रजीतून मराठीत आणताना म्हणजे मूळ भाषेतल्या लक्ष भाषेत आणत असताना आपल्याला काय अडचणी येतात आणि ते कसं करायचंय यावर महाजन मॅडम बोलतील. आणि त्यानंतर आपल्याला भाषेचा व्यावहारिक उपयोग करून एक नोकरीच्या संधी करिअरच्या संधी कशा निर्माण होऊ शकतात यावर डॉक्टर सुजाता कुलकर्णी बोलणार आहेत. अशी आम्ही या चर्चासत्राची आखणी केलेली आहे. आणि या चर्चासत्रात आपण सगळेच जण उत्स्फूर्तपणे सहभागी झालेला आहात. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि पुढील सूत्रे वर्षा पाठक मॅडम कडे सोपवते. धन्यवाद. धन्यवाद राजश्री मॅडम. मित्रांनो, मराठीला पूर्वीचं वैभव प्राप्त करून देण्यासाठी मराठी मातृभाषिकांनीच तिच्या संवर्धनासाठी आणि स्वतःच्या प्रगतीसाठी अनेक उपक्रम राबवले पाहिजेत. आमच्या आठले सप्रे पित्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नरेंद्र तेंडुलकर सर नेहमीच आम्हाला अशा उपक्रमांसाठी प्रोत्साहन देत असतात. त्यांना मी सुरुवातीला कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्याची विनंती करते. नमस्कार. ऐकू येत आहे? हो सर, ऐकू येत आहे. सुप्रभात. आज राज्यस्तरीय वेबिनार कार्यशाळा आपण म्हणूया आणि कदम मॅडम ना ते वेबिनार म्हटलेलं चालणार नाही. अनुवाद तंत्र हे कौशल्य आहे आणि ह्या कार्यशाळेला साधन व्यक्ती म्हणून इथे आपल्यामध्ये उपस्थित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर पृथ्वीराज कौर, डॉक्टर अपर्णा महाजन मॅडम, डॉक्टर सुजाता कुलकर्णी मॅडम आणि ज्या महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आपण आयोजित करतो आहोत त्या महाविद्यालयांचे माझे सहकारी प्राचार्य डॉक्टर कोट, प्राचार्य डॉक्टर पाटील आणि हे वेबिनार उत्कृष्ट व्हावं याच्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या या महाविद्यालयांचे विभाग प्रमुख त्याच्यामध्ये डॉक्टर वर्षा पाटील मॅडम आहेत, कदम मॅडम आहेत, अन्य महाविद्यालयांचे विभाग प्रमुख आहेत, प्राध्यापक आणि विद्यार्थी सगळ्यांचं पुनश्च एकदा या कार्यशाळेमध्ये मी मनापासून स्वागत करतो आणि सर्व साधन व्यक्तींचे महाविद्यालयाच्या वतीनं आणि देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं मी आभार सुद्धा व्यक्त करतो. खरे म्हणजे तुम्ही सगळी साहित्यातली मंडळी आहात आणि त्यामुळे अनुवाद तंत्र कौशल्याच्यावर मी काही भाष्य करण्यापेक्षा आपल्या तज्ञ मंडळींच्या माध्यमातून त्याच्यावर चांगल्या पद्धतीने भाष्य व्हावं हे अपेक्षित आहे. म्हणून तुम्हाला मी जास्तीत जास्त वेळ तुमच्यासाठीच ठेवला जाणार आहे. पण मला असं वाटतं की हे जे कौशल्य आहे हे कौशल्य भाषा म्हणून जी विद्यार्थी त्यांनी हा काय म्हणून आपण अभ्यासक्रम स्वीकारलेला आहे त्यांच्यासाठी करिअरची फार मोठी संधी आहे. कारण ह्या शैक्षणिक धोरणामध्ये आता असं झालंय की मॉडर्न इंडियन लँग्वेजेस म्हणजे काय तुमच्या प्रांतिक भाषा प्रांतीय की प्रांतिक ते जरा काय करा, त्यामध्ये तुम्हाला
जे जे साहित्य असेल फक्त मराठीचं असेल असं नाही किंवा भाषेशी निगडीत असं नाही, विज्ञानाची सुद्धा पुस्तकं त्या त्या रिजनल लँग्वेज प्रांतीय भाषेमध्ये त्याचं भाषांतर करून त्या पद्धतीने अभ्यासक्रम राबवण्याची परवानगी या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आहे, किंबहुना ते करावं हे मुळी अपेक्षितच आहे. मॅडम म्हणाले की इंग्लिश मीडियम वगैरे अशा शाळांचं स्तोम माजलंय, त्याच्यामुळे कुठेतरी मातृभाषेला त्याचा धक्का पोहोचतोय. सत्य आहे ते, कारण जो विद्यार्थी त्या इंग्रजी मीडियम माध्यमांमध्ये जातोय त्याला ना पाय ना पंख अशी स्थिती झालेली आहे, ना त्याला इंग्रजी चांगलं बोलताय ना त्याला मराठी. मराठी तर आता हे अपभ्रंशित मराठी झालं, त्या त्या भागामध्ये जी बोलली जाणारी भाषा आहे ती भाषा ही मराठीमध्ये येते. आणि मला वाटतं ह्याचं मूळ कारण असं आहे की जरी ही भाषा असली तरी विद्यार्थी या याच्याकडे विषय म्हणून बघताय, ते भाषा म्हणून बघत नाही. कारण जेव्हा विद्यार्थी याच्याकडे भाषा, भाषा हे कम्युनिकेशनचं माध्यम आहे, संवादाचं माध्यम आहे, तो विषय नाही. विद्यार्थ्याला जर विचारलं तर म्हणतो मी माझा मराठी विषय आहे किंवा माझा इंग्रजी विषय आहे, विषय नाही. आणि हे संवादाचं माध्यम जेव्हा आहे तेव्हा भाषेमध्ये असं असतं की प्रत्येक शब्दाला एक काय ओरिजिन, ओरिजिनला काय म्हणूया, ओरिजिन म्हणजे त्याचं आता सगळ्यांना, तर त्या तो शब्द जेव्हा भाषेमध्ये येतो तर त्याचं ओरिजिन काय, आणि ओरिजिन जेव्हा त्या विद्यार्थ्याला कळत तेव्हा तो शब्द एका विशिष्ट कॉन्टेक्स्ट मध्ये अचूकपणे वापरला जातो. कितीही जरी इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झाली, आता 4.0 झालं, 5.0 आता येऊच जातंय, ते आलंय असं म्हटलं तरी चालेल, पण ट्रान्सलेशन साठी हे तंत्रज्ञान मला वाटत नाही तेवढं इफेक्टिव्ह आहे. त्याचं कारण असं किंवा भाषेमध्ये जेव्हा आपण ट्रान्सलेशन करतो किंवा ज्याला आपण अनुवाद करतो किंवा अनुवाद करतानाचा मुख्य उद्देश असा असतो की जे टेक्स्ट किंवा जे काही तुम्ही त्याचं ट्रान्सलेशन करा त्याचा गर्भित अर्थाला कुठेही धक्का लागला नाही पाहिजे. आणि जर तो धक्का लागायचा नसेल तर तिथे वापरल्या जाणारा शब्द हा अचूक असावा लागतो. आपण जेव्हा बघा एखाद्या इंग्रजीमध्ये पत्र लिहायला घेतो आणि एखाद्या शब्दासाठी सिनॉनिमस म्हणजे समानार्थी शब्द जेव्हा आपण बघतो, आपल्याला 5-6 शब्द 8-10 शब्द सुद्धा तिथे आपल्याला हा कम्प्युटर डिस्प्ले करतो, पण त्या 8-10 शब्दांमधला एकच शब्द हा एकदम अप्रोप्रिएट असतो. तुम्ही जरी ते समानार्थी असतो तरी त्या ठिकाणी तो आशय अतिशय चांगल्या पद्धतीने व्यक्त होण्यासाठी तोच अचूक शब्द निवडणं हे सुद्धा कौशल्य आहे. तेव्हा आज या चर्चा सत्रामध्ये सहभागी झालेले प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना मी असं गृहित धरतो की त्यांचं भाषेवर प्रभुत्व आहे, आणि ज्याचं भाषेवर प्रभुत्व आहे त्यालाच अनुवादाचं कौशल्य प्राप्त करणं फार सोपं होईल. किंबहुना मी दुसऱ्या पद्धतीने ज्याला आपण इंग्लिश मध्ये व्हाईस वर्सा असं म्हणतो, जर अनुदान अनुवादाचं तंत्रज्ञान जर आपल्याला आत्मसात करायचं असेल तर भाषेवर प्रभुत्व असणं हे क्रमप्राप्तच आहे. आणि मग ते कुठचंही असेल, माझी मातृभाषा मराठी असेल तर खऱ्या अर्थाने माझं मराठीवर जर प्रभुत्व असेल तर मला कुठचीही भाषा अवगत करणं आणि त्या भाषेचे एटिकेट्स, आता एटिकेट्सला काय म्हणूया त्याचं, बघा तुम्हाला सगळ्यांना एटिकेट्स हा शब्द माहिती आहे, तर हे जाणणं फार सोपं होतं. तर ह्या प्लॅटफॉर्मचा वापर मी विद्यार्थ्यांना एक आवाहन करू इच्छितो की बाळांनो जास्तीत जास्त वाचलं पाहिजे. आता बघा आपण एखादी फेसबुकवर, तुमच्या लक्षात येईल फेसबुकवर एखादा आपण मराठीमध्ये जेव्हा एखादं टेक्स्ट लिहितो तेव्हा त्याचं इमिजिएटली इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन होतं, भाषांतर होतं, ते तुम्ही करत नसता. पण ते जर भाषांतर तुम्ही वाचलं आणि तुम्हाला ऍक्च्युअली जे मांडायचंय जे मराठीमध्ये तुम्ही लिहिलं तर कदाचित त्याचाच तो अर्थ निघतो की नाही याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. एक जाता जाता गंमत म्हणून सांगतो, कुठच्या विद्यापीठाचा उल्लेख करत नाही,
कुठच्या विभागाचा उल्लेख करत नाही कारण ते ह्या व्यासपीठावर संयुक्तिक नाही. पण एका पदव्युत्तर अभ्यासक्रमाचं जेव्हा विषयाचा अभ्यासक्रम जेव्हा बनवला गेला तेव्हा इंग्लिश मधली पुस्तकं मराठीमध्ये भाषांतरित करणं हे प्राध्यापकांना जे काम दिलं गेलं आणि त्याच्यातून निर्माण झालेल्या गमती जमती आणि काय ते वृत्तपत्रामध्ये ज्या गोष्टी आल्या त्या आपण वाचलेल्या आहेत तेव्हा भाषांतर करत असताना शिक्षकाचं कौशल्य सुद्धा पणाला लागतं. तर ते त्याची काळजी घ्यावी तुम्ही घेणार याची मला खात्री आहे. पुनश्च एकदा या कार्यशाळेला मी शुभेच्छा देतो आणि सर्व साधन व्यक्तींचे पुनश्च एकदा मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी डॉक्टर तात्यासाहेब नातू कला वाणिज्य महाविद्यालय मार्गतामने इथले प्राचार्य डॉक्टर विजयकुमार खोत सर यांना शुभेच्छा देण्याची विनंती करते. हॅलो. हा सर, ऐकू येत आहे. तर तुमचा व्हिडिओ ऑन करा फक्त. हो, तरी आहे मला वाटतं ऑन. हो ऑन आहे सर, बोला. आहे. आधारित अनुवाद कौशल्यावरती आधारित चर्चा सत्राचं आयोजन केलेलं आहे. त्या आयोजकांचं हार्दिक अभिनंदन. त्यामध्ये आमच्या महाविद्यालयाच्या माझ्या सहकारी प्राध्यापिका आणि महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉक्टर राजश्री कदम आहे. पाच पाच. त्याचप्रमाणे माझे सहकारी आयोजन करणाऱ्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर तेंडुलकर सर, त्याचप्रमाणे पाटील सर आणि सर्व सहभागी मराठी विषयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थिनी मंडळी सर्वांचं हार्दिक स्वागत. मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. आपला आपल्याला तिचा सार्थ अभिमान असलाच पाहिजे. आपण भलेही अन्य विषयामध्ये डिग्री घेतलेली असेल, त्याचं अध्यापन करत असू. उदाहरणार्थ मी स्वतः इंग्रजीचा प्राध्यापक आहे आणि एम ए करत असताना महत्वाची गोष्ट म्हणजे थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ ट्रान्सलेशन हा एक विशेष पेपर मला एम ए ला होता आणि डॉक्टर जहागीरदार सर तो विषय शिकवायचे आणि त्यात गमती जमती ट्रान्सलेशन मधल्या तेंडुलकर सरांनी उल्लेख केला. त्याचप्रमाणे जेव्हा भाषा बदलते त्याप्रमाणे संस्कृती पण बदलते आणि एखादा शब्द जो आपल्या संस्कृतीमध्ये असेल तो दुसऱ्या संस्कृतीमध्ये शोधणं अत्यंत कठीण होतं. उदाहरणार्थ आपल्या प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस असते. आता तुळस हा शब्द इंग्रजी संस्कृतीमध्ये तुळसच नाहीये, तर मग त्याचं भाषांतर कसं करायचं? तर त्याला एक आयडिया अशी सुचली आमच्या सरांना की त्यांनी सांगितलं की ए होली प्लांट इन फ्रंट ऑफ द हाऊस अशा पद्धतीने. दुसरा एक अशाच पद्धतीचा प्रकार म्हणजे पदर, आपण म्हणतो साडीचा पदर. आता वेस्टर्न कल्चरमध्ये पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये साडीच नाही आहे, तर मग त्याचं भाषांतर कसं होणार? मग त्याला शब्दाला एंड ऑफ द सारी. तर अशा काही गोष्टी आहेत आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाच पाहिजे यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न चालू आहेत सर्वांचे, महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या लोकांचे. आणि आत्ता अलीकडची बातमी अशी आहे, आजच मी सकाळी रेडिओवरती ऐकलं की दिल्ली सारख्या म्हणजे राजधानीच्या ठिकाणी संबंधित मंत्र्यांसमोर हा प्रस्ताव गेलेला आहे आणि त्यांनी अतिशय हसतमुखाने तो प्रस्ताव स्वीकारलेला आहे आणि अभिजात दर्जा मराठीचा जो आहे तो जाहीर होण्याची लवकरच शक्यता आहे मराठी दिनाचा औचित्यातून असं समजतं. तर हा आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा भाग आहे आणि मराठी विषयाचं अध्ययन करत असताना
किंवा अध्यापन करत असताना आपली स्वतःची मातृभाषा जी आहे त्यातले बहुतांश शब्द हे आपल्याला माहीत असायला हवेत. म्हणजेच काय, जसा जसा प्रांत बदलतो त्याप्रमाणे दर प्रत्येक 10 मैलावरती भाषा बदलते. म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये डायलेक्ट म्हणतो, बोली भाषा प्रत्येकाची वेगळी असते. म्हणजे कसं पश्चिम महाराष्ट्रातली मराठी, विशेषतः म्हणजे त्यातल्या त्यात सीमा भाग, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा जो सीमा भाग आहे तिथे लोक जे बोलतात त्यांच्या मराठी भाषेवरती शेजारच्या कानडी भाषेचा थोडासा प्रभाव असतो. नंतर पुणेरी मराठी, त्याच्यानंतर नागपूरकडची मराठी आणि विदर्भातली मराठी वगैरे, अशा पद्धतीने डायलेक्ट हे होत असतात. आणि काही असलं तरी महत्वाची गोष्ट आहे की शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये तिथले लोक राज्यकर्त्यांपासून ते सगळे सामान्य जनता सुद्धा भाषेच्या बाबतीमध्ये अतिशय जागृत आहे. त्यांना भाषेचा इतका जबरदस्त स्वाभिमान की त्याच्यासाठी वाटेल ते करायला ते तयार असतात. हा थोडासा आदर्श आपल्या मराठी लोकांनी घ्यायला हवा. आणि तिकडे आधीपासूनच मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी त्या भागातला असल्यामुळे इथे आपल्याकडे 3 लँग्वेज फॉर्म्युला आहे, तिथे 4 लँग्वेज फॉर्म्युला, चौथी भाषा ही त्यांची कानडी, ही त्यांनी शाळांमध्ये सुद्धा सक्तीची केलेली आहे गेल्या 10-15 वर्षापूर्वी. आणि अशा प्रकारे हा प्रकार जो आहे, म्हणजे कुठल्याही माध्यमाची शाळा असेल, मग ती दाक्षिणात्य भागातली एखाद्या भाषिक लोकांची असेल, आणखीन कुठली असेल, तर तिथे मराठी ही कंपल्सरी म्हणजे सक्तीने शिकवलीच गेली पाहिजे. हा उशिरा काचेना आत्ता सुचलेला प्रकार आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे आणि ते सतत पुढे तसं चालूच राहिलं पाहिजे. आणि तर जर म्हणजे निश्चितपणे मराठी भाषेचं जतन होईल आणि जतन झालं की संवर्धन हे निश्चितपणे होईल, कारण आपण मराठीचा लोक कधीच होऊ देणार नाही. आणि भलेही आपण इंग्रजी भाषा किंवा अन्य भाषा शिकवत असू तरी देखील आपली संस्कृती काय आहे हे पाश्चिमात्यांना कळावं या दृष्टिकोनातूनच ती भाषा शिकवली गेली पाहिजे. तर या आजच्या अनुवाद चर्चासत्र त्याच्यासाठी माझ्याकडून व्यक्तिशः माझ्या महाविद्यालयातर्फे आणि आमच्या सर्व प्राध्यापक बंधूंच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो. हे चर्चासत्र अतिशय होईल आणि त्यासाठी पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो सर्व संयोजकांना, सर्व सहभागी लोकांनी आपापले विचार मांडावे यासाठी आवाहन करतो. धन्यवाद सर. यानंतर मी कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय कर्जतचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर शिरीष पाटील सर यांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार, आवाज येतोय मॅडम माझा? हो सर, येतोय. नमस्कार, डॉक्टर तात्यासाहेब नातू, कला आणि वाणिज्य महाविद्यालय मार्गतामाने, तसेच तात्यासाहेब आठल्ले सपरी पित्रे महाविद्यालय देवरुख आणि कोकण ज्ञानपीठ कर्जत कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय कर्जत या तीनही महाविद्यालयांनी संयुक्तपणे मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळा चर्चासत्र आपल्या सर्वांमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. प्रथम डॉक्टर वर्षा पाठक मॅडम, डॉक्टर राजेश्री कदम मॅडम आणि डॉक्टर सुजाता कुलकर्णी मॅडम यांचे आणि इतर त्यांच्या बरोबर सहकार्य करून कार्यशाळा आयोजन केल्याबद्दल त्यांचं मी कौतुक करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आईविषयी, देशाविषयी जी आत्मीयता आपल्या मनात असते तीच आत्मीयता, तोच जिव्हाळा हा आपल्या मातृभाषेविषयी असतोच. आपली मातृभाषा आपलं जगणं सुकर करते, तसेच ते सुंदरही करत असते. आपल्या भावनांना प्रभावीपणे व्यक्त करणारं हे एक माध्यम आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यास महत्त्वपूर्ण काम करत असते. म्हणूनच आपल्या मातृभाषेच्या विषयीची कृतज्ञता आणि तिच्याविषयीचा अभिमान व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस. विवा शिरवाडकर या संवेदनशील आणि मराठी साहित्य विश्वाला
समृद्ध करणाऱ्या लेखकाच्या जन्मदिवसाला मातृभाषेचा गौरव दिवस म्हणून साजरा करताना त्यांचं मोठेपण आणि त्यांच्याविषयीच्या आपल्या मनातील कृतज्ञता व्यक्त होत असतात. आजच्या दिवशी अनुवाद एक तंत्र या विषयांतर्गत कार्यशाळा आयोजित करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मराठी भाषेचा अन्य भाषांशी असणारा अनन्य संबंध हा भाषांतराच्या माध्यमातून अधिक दृढ होत असतो. ही जाणीव विद्यार्थ्याच्या मनात निर्माण करणे आणि होणे गरजेचे आहे. भाषेच्या समृद्धतेकरिता भाषांतर हे एक महत्त्वाचे साधन आहे ते ठरू शकतं. आजच्या कार्यशाळेच्या निमित्ताने डॉक्टर पृथ्वीराज टौर, डॉक्टर अपर्णा महाजन, डॉक्टर सुजाता कुलकर्णी यांचे मार्गदर्शन आपल्यासाठी उपयुक्त ठरणार आहे याची मला खात्री आहे. आजच्या कार्यशाळेच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित राहिलेल्या मार्गदर्शकांचे आभार आणि हा राज्यस्तरीय वेबिनार किंवा कार्यशाळा यशस्वी व्हावा म्हणून माझ्या कॉलेजच्या वतीने, माझ्या सर्व स्टाफच्या वतीने आपणा सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. मित्र हो, डॉक्टर पृथ्वीराज तौर संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. त्याचा परिचय करून देण्यासाठी मी प्राध्यापक अजित जाधव यांना विनंती करते. प्राध्यापक अजित जाधव सर. हा येतोय सर. वर्षा मॅडम, व्हिडिओ ऑफ करा. व्हिडिओ ऑफ करा थोडा वेळ. मॅडम आवाज येत नाही. जाधव सर तुमचा आवाज येत नाही अजिबात. जरा इकडे या सर, तुम्ही या बाजूला या. सॉरी हा, कुणीतरी बोललं नसतं हे कळलं नसतं अजिबात. अनम्यूट करा सांगा मॅडम. अनम्यूट करा सांगा. तेच मी तुम्हाला होते. इथून बोला. आता ऐकू येते का? विचार बर. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या अर्थात विद्यार्थी विकास विभागाचे डॉक्टर तौर सर दोन वेळा संचालक म्हणून राहिलेले आहेत. नांदेड विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख आणि भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाचे संचालक अशी जबाबदारीही त्यांनी पार पाडली आहे. याशिवाय सीबीएसई अर्थात केंद्रीय शिक्षा बोर्डच्या मराठी विद्यापीठाच्या पुनर्रचित अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य म्हणून ते सध्या कार्य पाहत आहेत. डॉक्टर पृथ्वीराज तौर यांनी जवळपास 24 पुस्तके प्रकाशित त्यांचे झालेले असून कवितांजली आणि स्त्रीकोश ही समकालीन भारतीय कवितेची भाषांतरे महत्वपूर्ण आहेत. साहित्यकारण हा समीक्षा ग्रंथ, गाव आणि शहराच्या मधोमध हा कविता संग्रह, लिहायची राहिलेली पाने हा कथा संग्रह, असो दैव कुटुंबकम हा वैचारिक लेखनाचा संग्रह, याशिवाय संपादित व भाषांतरित 15 अधिक पुस्तके त्यांची प्रकाशित आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सुहासिनी इर्लेकर पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. आपटे वाचन मंदिर आणि साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट इचलकरंजी यांचा बालसाहित्य पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे
ख्रिस्ती साहित्य प्रसारक पुणे यांचा रेवरण नामा टिळक पुरस्कार आणि इतर अनेक सन्माननीय पुरस्कार त्यांच्या ग्रंथांना मिळालेले आहेत. देशोदेशीच्या कथा, जपानहून आणलेल्या छोट्यांच्या मोठ्या गोष्टी, सृजनपंक ही त्यांची नवीन काही महत्वाची पुस्तके देखील आहेत. दिव्य मराठी, किशोर, मासिक, सकाळची मराठवाडा आवृत्ती या वर्तमानपत्रांमध्ये देखील त्यांनी स्तंभ लेखन केलेले आहे. लेखणीचे वारसदार हे त्यांचे पाक्षिक सध्या दैनिक पुण्यनगरीच्या सर्व आवृत्तींमध्ये सुरू आहे. सरांकडे एमफिल साठी 8 विद्यार्थी तर पीएचडी साठी 9 विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना सरांनी मार्गदर्शन केलेले आहे. 9 विद्यार्थ्यांना पीएचडी मिळाले आहे. अशा या बहुगुणी अशा या सरांचं, डॉक्टर पृथ्वीराज सरांचं मी या कार्यशाळेमध्ये स्वागत करून मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपला विषय मांडावा. धन्यवाद. नमस्कार. मार्ग तामणे एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर तात्यासाहेब कला तात्यासाहेब नातू कला आणि वाणिज्य महाविद्यालय देवरुख शिक्षण मंडळाचे न्यायमूर्ती तात्यासाहेब आठल्ले सपरे आणि पित्रे विज्ञान महाविद्यालय देवरुख, कोकण ज्ञानपीठ कर्जत कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय कर्जत या 3 महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमान मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या वेबिनारमध्ये सहभागी झालेले आपण सर्व सन्माननीय या महाविद्यालयांचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर नरेंद्र तेंडुलकर सर, आदरणीय डॉक्टर विजय कुमार जी कोच सर, सन्माननीय प्राचार्य डॉक्टर शिरीषजी पाटील सर, या महाविद्यालयांच्या मराठी विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर वर्षाताई फाटक मॅम, डॉक्टर राजश्रीताई कदम मॅडम, ज्या नंतर ज्या सत्रामध्ये विवेचन करणार आहेत त्या कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयाच्या सन्माननीय आदरणीय डॉक्टर सुजाता कुलकर्णी मॅम, अनुवादिका लेखिका आदरणीय डॉक्टर अपर्णाताई महाजन, ज्यांच्यामुळं मी या ठिकाणी उपस्थित आहे, त्या आदरणीय डॉक्टर निधी पटवर्धन मॅम, या ठिकाणी उपस्थित सर्व प्राध्यापक, अभ्यासक, विद्यार्थी, बंधू आणि भगिनींनो, अनुवादाचं तंत्र या विषयावरील या राज्यस्तरीय चर्चासत्राच्या पहिल्या भागामध्ये ललित साहित्याचा अनुवाद या विषयावरती काही एक मत प्रतिपादन करावं अशी विनंती 2 दिवसांपूर्वी आदरणीय डॉक्टर फाटक मॅडम यांनी केलेली होती. ही चर्चा आज आपण ज्या पार्श्वभूमीवर करतो आहोत ते निमित्त जरी मराठी भाषा गौरव दिनाचं असलं तरीही आज जग हे रशिया आणि युक्रेन या 2 देशांच्या रणधुमाळीमुळे चिंताक्रांत बनलेला आहे. जेव्हा जेव्हा अशी युद्धजन्य स्थिती निर्माण होते, जेव्हा जेव्हा संघर्षाला तोंड फुटलेलं असतं, जेव्हा जेव्हा अशांततेची बीज आजूबाजूला उगवून आलेली असतात, त्या त्यावेळी संवादाचा सेतू अधिक सुदृढ होणं, अधिक बलवान होणं गरजेचं असतं. 2 देशांमध्ये, 2 भाषांमध्ये, 2 संस्कृतींमध्ये, 2 विचारधारांमध्ये संवादाचा सेतू निर्माण करण्याचं काम हे अनुवादाचं असतं. आणि त्यामुळं आपण ज्या काळात जगतो आहोत आणि जो युद्धानं भयग्रस्त झालेला काळ आहे, संवादहीनतेचा काळ आहे, त्या काळामध्ये
अनुवादाची अत्यंत मोठी आवश्यकता आहे असं मला वाटतंय. आणि त्यामुळे अत्यंत कालोचित अशा विषयावरती या तीन महाविद्यालयांनी एकत्र येऊन हे चर्चासत्र आयोजित केलं. खरं तर तीन भिन्न भिन्न महाविद्यालय एकत्र येतात त्याच वेळी अशा संवादाची नवी सुरुवात झालेली असते असंही आपल्याला लक्षात येतं. आणि त्यामुळं या निमित्तानं मी अगदी सुरुवातीला फाटक मॅडम, कदम मॅम आणि कुलकर्णी मॅम या तिघींप्रती आदर व्यक्त करतो आणि ऋणभाव सुद्धा व्यक्त करतो. एक एक गोष्ट अगदी प्रारंभी तुम्हाला एक किस्सा म्हणूयात तुमच्या पुढे ठेवतो. 1944-45 ते दिवस दुसऱ्या महायुद्धाचा हा शेवटचा टप्पा युद्ध शिगेला पोहोचलेला आहे आणि तोपर्यंत हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्बचा हल्ला झालेला नाहीये. ते दिवस आहेत. दोस्त राष्ट्रांनी, तत्कालीन दोस्त राष्ट्रांनी जपानला शरण यावं अशी विनंती केली, अशी सूचना केलेली आहे. आणि दोस्त राष्ट्रांनी ही जी सूचना केली आहे शरण येण्याची, तर ती सूचना जपानचे तत्कालीन जे प्रमुख आहेत कांतारा सुझुकी यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारलाय की दोस्त राष्ट्रांनी केलेल्या शरणागतीच्या विनंतीवर तुमचं म्हणणं काय आहे. खर तर विनंती केलेली होती आणि तिच्यावरती विचार करण्यासाठी जपानला काही एक वेळ हवा होता. यावरची आमची प्रतिक्रिया आम्ही तुर्तास राखून ठेवतो असं त्यांना सांगायचं होतं. पण त्यांनी काही शब्द उच्चारले. त्यांनी एक शब्द उच्चारला, मोकुसात्सू, ज्याचा फार फार तर अनुवाद करता आला असता नो कमेंट. यावर आमचं काहीच म्हणणं नाहीये. पण भाषांतर करता पत्रकार त्यानं त्या भाषांतरात त्या मुकुसात्सू या शब्दाचं भाषांतर केलं, उत्तर द्यायच्या लायकीचा हा प्रश्न नाहीये. बघा, दोस्त राष्ट्रांनी जपानला विनंती केली आहे की शरण या, त्याच्यावरती प्रतिक्रिया विचारली आहे की यावर तुमचं म्हणणं काय आहे. तत्कालीन प्रमुखांनी उत्तर दिलंय की नो कॉमेंट, किंवा आम्ही आमची प्रतिक्रिया तुर्तास राखून ठेवतोय. आणि पत्रकारानं त्या काळामध्ये त्याचं भाषांतर, त्याचा अनुवाद काय केलाय की प्रतिक्रिया द्यायच्या लायकीचा हा प्रश्न नाही. काय झालं? दोस्त राष्ट्रांचं पित्त खवळलं की आम्ही तुम्हाला शरण येण्याबद्दल सांगतोय आणि तुम्हाला ते गरजेचं वाटत नाहीये. आणि त्यांनी हिरोशिमावरती बॉम्ब हल्ला केला, अणुबॉम्ब टाकला. तुम्हाला माहिती आहे की हिरोशिमा आणि नागासाकीवर पडलेल्या त्या अणुबॉम्बची किंमत हे जग आज सुद्धा चुकवत आहे. पुढची एक घटना तुम्हाला सांगतो, 1956 सालची. त्या काळामध्ये रशियामध्ये आता पुतीन आहेत तेव्हा क्रुश्चेव होते. आणि या क्रुश्चेव यांना रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना त्या काळामध्ये प्रश्न विचारलेला होता अमेरिकेच्या संदर्भामध्ये, त्याच्या धोरणांच्या संदर्भामध्ये. आणि क्रुश्चेव यांनी एक विधान केलं. काय विधान होत? त्यांचं विधान असं होतं की आम्ही तुम्हाला पुरून उडू. क्रुश्चेव यांनी 1956 मध्ये जे काही विधान केलं त्याचा साधा सरळ अर्थ होता की आम्ही तुम्हाला पुरून उडू. आणि रशियामध्ये क्रुश्चेव रशियनमध्ये ते बोले आणि त्याचा अनुवाद जो छापून आला तो असा आला की आम्ही तुम्हाला पुरून टाकू. पुरून उरू आणि पुरून टाकू याच्यामध्ये जे काही अंतर असेल त्या अर्थानं काय झालं माहिती आहे? त्या अर्थानं नंतरची 50 वर्ष हे जग शीतयुद्धाच्या धगीमध्ये होरपळत राहिलं. तिथून शीतयुद्धाला सुरुवात झाली आणि हे जग पुन्हा एकदा कधी युद्ध सुरू होईल असं त्याला वाटत राहिलं. युक्रेन आणि रशियाच्या
युद्धाच्या पार्श्वभूमीवरती मला ह्या दोन युद्धजन्य घटना किंवा युद्ध घडवणाऱ्या घटना आठवत आहेत आणि आठवत की ह्या चुका टळल्या असत्या. ही युद्ध टळली असती जर उच्चारल्या गेलेल्या अनुवादांचा नीट उच्चारल्या गेलेल्या शब्दांचा नीट अनुवाद भाषांतरकर्त्यांनी त्या त्या काळामध्ये केला असता. भाषांतर करता काय चूक करतो आणि त्याची या जगाला काय किंमत मोजावी लागते ते आपल्याला लक्षात आणून देण्यासाठी मुद्दाम मी या घटनांचा उल्लेख केला आहे. आता आदरणीय तेंडुलकर सरांनी एक शब्द त्यांच्या वक्तव्यामध्ये उच्चारला होता आणि तो होता अचूक शब्द. की भाषांतरकर्त्यांनी अचूक शब्द वापरावा, चुकीचा शब्द तर वापरताच कामा नये असं आपल्याला लक्षात येतो. मी पुन्हा एक माझ्या पुढच्या विवेचनाला प्रारंभ करण्यापूर्वी मी ब्रेथ या कवीच्या काही ओळी तुमच्या पुढे ठेवतोय की जेव्हा जेव्हा अशी युद्धजन्य स्थिती असते, जेव्हा जेव्हा आता काय होईल असा प्रश्न आपल्या सर्वांच्या पुढे आभासून उभा असतो, त्या त्यावेळी मला ब्रेथ बर्ट्रंड ब्रेथ यांची ही कविता आठवते. नाशिकच्या एक कवयित्री आहेत, अनुवादिका आहेत, विद्या सुर्वे. त्यांनी होय तेव्हा ही गाणं असेल या शीर्षकानं ब्रेकच्या कविता मराठीत आणल्या आणि त्यातली ती शेवटची कविता आहे. त्यात त्यांनी असं लिहिलंय की दिवस अंधारून येतील तेव्हा गाणं असेल काय. होय तेव्हाही गाणं असेल काळोखलेल्या दिवसांचं. तर आपण ज्या काळात गातो आहोत त्या काळाचं एक गाणं आहेच आहे आणि ते कोणतं गाणं आहे जे ब्रेकनं सांगितलेलं आहे ते हे गाणं आहे आणि ते आपल्याला गायचं आहे. ब्रेक सारखा कवी हा माझ्यापर्यंत पोहोचला तोही अनुवादकांच्या सहाय्यामुळं. अनुवादक नसते तर ब्रेकनं जे काही सांगून ठेवलंय ते माझ्यापर्यंत आलं नसतं. आणि आजच्या या काळामध्ये ज्या काळामध्ये ब्रह्म राक्षसाच्या सावल्या गांधीजींच्या चपला घालून फिरत आहे त्या काळामध्ये आपल्याला सहानुभूती वाटली नसती, आपल्या पाठीवरती धीराचा हात कुणी ठेवला नसता असं मला वाटत आहे. अनामिका नावाच्या एक कवयित्री आहे, त्याने यावर्षी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे हिंदी भाषेतल्या त्यांच्या कवितेच्या योगदानासाठी. त्यांनी एक फार छान रूपक वापरलेलं आहे. खरं तर हे रूपक आपल्याकडे पण आहे मराठी संस्कृतीमध्ये. त्यांनी असं सांगितलंय की भोजपूर, मिथिला आणि मगध प्रदेशामध्ये जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न होतं तेव्हा त्या मुलीसोबत त्या नवरीसोबत वयानं थोडीशी मोठी अशी ज्येष्ठ अशी एक व्यक्ती एक महिला पाठवली जाते. ही जी महिला आहे जी पहिल्यांदा नवरी सासरी चाललेली आहे लग्न होऊन तेव्हा तिच्या सोबत ती असते, आपण तिला करवली असं म्हणतो. त्या ठिकाणी तिला लोकनी असं म्हणतात त्या प्रदेशामध्ये. त्या करवलीचं किंवा या लोकनीचं काम काय आहे तर ही जी करवली आहे किंवा ही जी लोकनी आहे ती दुहेरी काम करत असते. सासरच्या रीतीभाती सासरच्या लोकरूढी सासरच्या परंपरा यांचं ज्ञान ती नववधूला सांगत असते किंवा करून देत असते आणि त्याच वेळी या नववधूच्या मनात काय चाललं आहे, तिला काय वाटत आहे, तिची स्वप्न काय आहेत, तिचे विचार काय आहेत हे ती सासरच्या लोकांपर्यंत पोहोचवते. म्हणजे हे दुहेरी स्वरूपाचं काम आहे जे लोकनी करते जे आपल्याकडची करवली करते अशाच स्वरूपाचं काम अनुवादक करत असतो असं आपल्याला लक्षात येतं.
त्याची एक भाषा आहे. आणि ही भाषा कशाची आहे, म्हणजे आता पाठक मॅडम न त्यांच्या एकूण विवेचनात प्रास्ताविकामध्ये विवेचन करत असताना मला वाटते कदम मॅडम न भाषांतर हा अनुवादाचा एक प्रकार आहे असं एक विधान केलं. आपण त्याच्याकडे थोडस पुढे येऊया की ही जी भाषा आहे ना, ही भाषा चित्रांची असेल, शब्दांची असेल, ती देहबोली असेल, ती डोळ्यांच्या मधनं व्यक्त होणारी असेल, हिच्या मधनं एक संवाद होतोय. प्रफुल्ल शिलेदार नावाचे मराठीमध्ये कवी आहेत आणि त्यांनी विनोद कुमार शुक्ला यांच्या एका कविता संग्रहाचा अनुवाद केलेला आहे. मी ती कविता तुमच्या पुढे ठेवतोय, मुद्दाम ठेवतोय. त्यांनी असं लिहिलंय की हताश होऊन एक माणूस बसला होता, हताश होऊन एक माणूस बसला होता. माणूस ओळखीचा नव्हता, हताश होणे ओळखीचे होते. म्हणून मी त्या माणसाजवळ गेलो, म्हणून मी त्या माणसाजवळ गेलो, मी हात पुढे केला, माझा हात धरून तो उभा राहिला. तो मला ओळखत नव्हता. माझे हात पुढे करणे त्याच्या ओळखीचे होते. आम्ही दोघे सोबत चालू लागलो. दोघेही एकमेकांना ओळखत नव्हतो. सोबत चालणे ओळखीचे होते. तर अनुवादक काय करतो माहितीये, अनुवादक आपल्याला सोबतीनं चालायला शिकवतो. तो आपल्या सोबत असतोच, कधी तो दृश्य असेल, कधी तो अदृश्य असेल, पण त्याचं अस्तित्व आपल्या सोबत असतो. आणि म्हणून मुळात अनुवाद म्हणजे काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काय बरं या शब्दाचा अर्थ, याचा फार साधा अर्थ आहे, याचा अत्यंत साधा अर्थ आहे, आणि तो आहे मागून बोलणं, च्या मागून बोलणं. अनुवाद म्हणजे कुणाच्या तरी मागून बोलणं. कुणीतरी काहीतरी विधान केलेलं असतं, ते विधान त्याच्या मागून उच्चार म्हणजे अनुवाद. आता हे विधान कोण कधी कसं कुठे केव्हा उच्चारत आहे त्याच्यावरून प्रश्न निर्माण होतात, त्याच्यावरून प्रकार निर्माण होतात असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे उदाहरणार्थ शेक्सपियर नावाचा एक नाटककार, त्यानं एक विधान उच्चारलं आणि ते इंग्रजी भाषेत उच्चारलं. पु ल देशपांडे यांनी तेच विधान त्यांच्या मागून उच्चारलं आणि ते मराठी भाषेत उच्चारलं. आपण म्हणतो भाषांतर झालं, एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये. कधी कधी काय होतं की काळ बदलतो पण भाषा बदलत नाही. म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचा उल्लेख पाठकताई यांनी केला, ज्ञानेश्वरीचा उल्लेख त्यांनी केला. ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेचं रूपांतर आहे, अनुवाद आहे सरळ सरळ. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला, आपल्यापैकी अनेकांनी तो वाचलेला आहे. हा अमृतानुभव हा ग्रंथ पुन्हा एकदा नव्यानं विंदा करंदीकरांनी मागच्या शतकामध्ये सांगितला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी मराठीमध्येच, पण कोणत्या मराठीत, तर 13व्या शतकातल्या मराठी एक विधान केलं. तेच विधान त्यांच्या मागून विंदा करंदीकर 20व्या शतकात करतात, म्हणजे अनुवाद करतात, आणि त्याला आपण अर्वाचनीकरण असं म्हणतो. जी ए कुलकर्णी यांनी एक गोष्ट लिहिली कैरी नावाची, फार अप्रतिम गोष्ट आहे. अमोल पालेकर यांनी ही गोष्ट त्यांच्या मागून म्हटली, पण ती वेगळ्या माध्यमात म्हटली.
जी ए कुलकर्णी यांनी आपली गोष्ट मुद्रित माध्यमात पुस्तकांवरती लिहिली होती. अमोल पालेकर यांनी जी एनची गोष्ट ही रंगांच्या भाषेमध्ये मोठ्या पडद्यावरती उभी केली आणि त्यातून एक चित्रपट निर्माण झाला कैरी नावाचा. आपण काय म्हटलं, माध्यमांतर. माध्यमांतर काय आहे तर अनुवादाचाच एक प्रकार आहे. तुम्हाला असं लक्षात येतं की कुणीतरी एक गोष्ट लिहिलेली असते, एक कथा लिहिलेली असते, सर्व्हिस मोटार सारखी कथा, आणि तिच्यातून एक नाटक तयार होतो, तुबेडा कुंभार सारखं नाटक. किंवा एक गोष्ट लिहिली जाते ट्रॅक्टरवर छोटीशी इंजिन नावाची किंवा काय, आणि पुढे गोतावळा सारखी कथा तयार होते. म्हणजे कथेतून कादंबरी, कथेतून नाटक, कादंबरीतून नाटक. जसं आमच्याकडे रारम बोराडे यांनी आमदार सौभाग्यवती नावाची कादंबरी लिहिली आणि हेच आमदार सौभाग्यवती नावाची कादंबरी कोल्हापूरकडच्या एकानं तिचं नाट्य रूपांतर केलं आणि ती प्रत्यक्ष रंगभूमीवरती आली. कथेची कादंबरी, कादंबरीचं नाटक, किंवा कुणीतरी नृत्य करतो, आपण कविता म्हणत असतो आणि कुणीतरी त्याच्यावरती नृत्य सादर करतो, कुणीतरी आपली कविता ऐकतं, रंगांचे फटकारे मारत आणि त्यातून चित्रकृतीचा जन्म होतो, कलांतर होतं, माध्यमांतर होतं, प्रकारांतर होतं, अर्वाचीनीकरण केलं जातं, भाषांतर केलं जातं, असं आपल्याला लक्षात येतं. आणि हे सगळे काय आहेत, कदम मॅडमनं ज्या अनुवादाच्या वर्तुळाचा उल्लेख केला, एक मोठं वर्तुळ आहे अनुवादाचं, मागून बोलणाऱ्या लोकांचं, त्याच्यामधले हे छोटे छोटे प्रकार आहेत. आणि हे प्रकार काय आहेत, तर हे प्रकार माध्यमांमुळे पडतात, प्रकारांमुळे, वाङ्मय प्रकारांमुळे पडतात, कलेमधल्या त्यांच्या मूळ रूपामुळे पडतात, काळामुळे पडतात, प्रदेशामुळे पडतात, भाषेमुळे पडतात, तत्वज्ञानामुळे पडतात, असं आपल्याला लक्षात येतं. आणि हा प्रकार करणारा प्रत्येक जण जेव्हा असं अनुवाद करत असतो, जेव्हा तो मागून म्हणत असतो, तेव्हा जे म्हटलं गेलेलं आहे त्या म्हटलं गेलेलं असण्यामध्ये स्वतःच काहीतरी मिसळवत असतो. ही फार महत्वाची गोष्ट आहे, स्वतःच काहीतरी मिसळवणं. आणि हाच खरा वादाचा मुद्दा देखील आहे की अनुवादकानं स्वतःच असं मूळ कलाकृतीमध्ये मिसळायचं असतं का. आपण या मुद्द्याकडे पण येऊया. म्हणजे एक एका 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 चित्रकाराकडं एक व्यापारी गेला आणि तो असं म्हणाला की मला तुझं चित्र हवं आहे. चित्रकाराचं चित्र एक त्याला पसंत पडलं आणि व्यापारी म्हणाला दे. व्यापाऱ्याला वाटलं फार फार तर 101 रुपये किंमत असेल. चित्रकारानं काही 1000 रुपये किंमत सांगितली. व्यापारी तो व्यापारी बनिया बनियाही होता आहे. त्याचं पित्त खवळलं, तो न्यायालयात गेला आणि न्यायाधीश महाराजांना म्हणाला की बघा हा चित्रकार याच्याजवळ हा 10 रुपयांचा कागद आहे, 5 रुपयांचे रंग आहेत, 7-8 रुपयाची याची मेहनत आहे, फार फार तर 25 रुपयाचं चित्र आहे, हे मी 100 रुपयात मागतोय आणि हा मला काही 1000 रुपये किंमत सांगतोय. तेव्हा न्यायाधीश महोदय न्याय करा. फार महत्वाचा मुद्दा आहे. न्यायाधीश महाराजांना फॅक्ट पटली. त्यांनी चित्रकाराला प्रश्न केला. ते म्हणाले की ह्या व्यापाऱ्याचं म्हणणं तर्काला धरू नये, तुला 100 रुपये देतोय, तुझ्या एकूण सगळ्या कला कौशल्याच्या 4 पट किंमत देतोय, तुझं म्हणणं काय, तू काय एवढी अवाढव्य किंमत मागतोयस. तेव्हा चित्रकारानं दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. तो असं म्हणाला की न्यायाधीश महोदय यांनी जी 25-26 रुपये किंमत केली आहे ना, खरं तर तेवढे पण लागले नाहीयेत. हा कागद काही 10 रुपयाचा नाहीये,
हा 5-7 रुपयाचा कागद आहे, रंग पण 3-4 रुपयांचे लागले, सगळं मिळून 10-12 रुपयाचे. पण या चित्रावरती मी केवळ रंग नाहीत लावले, आय मिक्स माय ब्रेन इन दिस कलर, मी या रंगांमध्ये माझा मेंदू कालवला आहे. आणि ही जी 1000 रुपयांची किंमत आहे ना, ही माझ्या मेंदूची किंमत आहे. आता चित्रकाराचं हे म्हणणं आपण ललित साहित्य कृतीला लावूया. एक ललित लेखक एक कलाकृती निर्माण करतो म्हणजे काय करतो, तो एक कल्पित विश्व निर्माण करतो म्हणजे काय करतो. तुम्हाला लक्षात येईल की तो स्वतःचा मेंदू नव्हे, स्वतःचा सगळा आत्मा, स्वतःच सगळं जगणं कालवून त्या अक्षरांमध्ये घोळवतो आणि ती अक्षर त्या कवईवरती लिहितो आणि त्या कलाकृतीचा जन्म होतो. आता एक अशी कलाकृती जी तुमच्या पुढे तयार झाली आहे, ज्याच्यामध्ये त्या लेखकाचा आत्मा आहे, ज्याच्यामध्ये त्यानं स्वतःचा मेंदू, स्वतःचं हृदय, स्वतःचं मन, स्वतःचं अवघ जीवन, स्वतःचं अवघ अनुभव विश्व कालवलेलं आहे, ते असं उचलून दुसऱ्या ठिकाणी नेता येईल का? हा प्रश्न आहे. नेता येईल का? आणि याचं उत्तर नाही असं आहे. कारण कलाकृतीला जे निरनिराळे अर्थ असतात, आपण असं म्हणतो म्हणजे कलाकृतीचं वैशिष्ट्य काय असतं, अनेकार्थता हे कुठल्याही चांगल्या श्रेष्ठ कलाकृतीचं एक वैशिष्ट्य असतं, आणि म्हणून तिला जशास तसं नेता येत नाही. आणि दुसरीकडे तुम्हाला असं लक्षात येईल की जेव्हा असं नेण्याचा प्रयत्न केला जात असतो तेव्हा अनुवादक ते जशास तसं उचलून नेत नाही, तर त्याच्यात स्वतःच काहीतरी मिसळवतो. आता ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घ्या, अनुवादकानं स्वतःच मिसळवणं आणि कलाकृतीचं स्वतःच सर्जनशील असणं, हे एक द्वंद्व आपल्याला ललित साहित्याच्या अनुवादामध्ये लक्षात घ्यावं लागेल. जेव्हा अनुवादक स्वतःच असं काहीतरी मिसळवतो, स्वतःच व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये मिसळवतो, हे व्यक्तिमत्व मिसळवणं त्याच्या अनुवादाला एक नव वैशिष्ट्य प्राप्त करून देते. आणि त्यामुळं तुम्हाला असं लक्षात येईल की मूळ पुस्तक एक असेलही हो, पण त्याचे असंख्य अनुवाद शक्य असतात, आणि असंख्य अनुवाद शक्य असतात म्हणून कुठलाच अनुवाद हा परिपूर्ण आणि अंतिम असत नाही. हे दोन्ही विधानं आपण लक्षात घ्यावी. म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता सांगितल्यानंतर इतरांनी सांगावी का? एकदा सांगून ठेवलंय ना त्या श्रेष्ठ पुरुषानं, मग नंतर बाकीच्यांनी का सांगावी? पण तुम्हाला असं लक्षात येईल की नंतरच्या काळात वामन पंडित येतात आणि ते भावार्थ दीपिका यथार्थ दीपिका लिहितात. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा उल्लेख झाला, लोकमान्य टिळक गीता रहस्य लिहितात, विनोबा भावे गीताही लिहितात. तुम्हाला असं लक्षात येईल की काळाच्या निरनिराळ्या टप्प्यांवरती भगवद्गीता पुन्हा पुन्हा सांगितली गेली, आणि ती अत्यंत थोर महापुरुषांनी सांगितली. खर तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरानंतर इतरांनी सांगायला नको होती, पण प्रत्येकानं ती सांगितली आणि प्रत्येकानं ती पूर्वीच्या पेक्षा निराळी सांगितली. काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती एक श्रेष्ठ कलाकृती आपल्याला निरनिराळ्या पद्धतीनं आवाहन करत असते, आणि हे तिचं आवाहन करणं तिच्यामध्ये तो अनुवादक स्वतःचं व्यक्तिमत्व मिसळवतो आणि तिला नवा आकार देतो. त्यामुळं तुम्हाला असं लक्षात येईल की भाषांतर ही निव्वळ भाषांतर असत नाहीयेत, तर एका वेगळ्या भूमीवर एका वेगळ्या भाषेत एका वेगळ्या काळात श्रेष्ठ कलाकृतींचे ते पुनर्जन्म असतात असं आपल्याला लक्षात येईल. भाषांतरकार जेव्हा एक कलाकृती अनुवादित करतो तेव्हा
तो एका श्रेष्ठ कलाकृतीला कलाकृतीचा पुनर्जन्म नव्या काळात नव्या प्रदेशात नव्या भाषेत करत असतो आणि हे त्याचं मोठं योगदान आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. पण प्रत्येक वेळी असं घडत नाही. जसं आता मी म्हणालो की हे जे सर आहेत तुमचे प्राचार्य तेंडुलकर सर त्यांनी अचूक असा शब्द वापरला तो फार महत्वाचा आहे. कुठल्या पातळीवर महत्वाचा आहे तर बघा रणसुभे सर आदरणीय सूर्यनारायण रणसुभे सर यांच्या एका ग्रंथाच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी लातूरला गेलो होतो. नांदेडवरनं लातूरला जाताना स्वामी विवेकानंद यांचा पुतळा लागतो आजही लागतो. मी गेलो होतो त्याला आता एक 15-16 वर्ष झाली असतील. तेव्हा तो चबुतरा तो पुतळा खूप छोटा होता. आता फार सुशोभीकरण झालंय त्या शहराचं आणि सुंदर शहर झालंय. त्या शहरात जाताना आजही तो पुतळा लागतो. कुठल्या तरी निमित्तानं ट्रॅफिक जाम झाला गाडी थांबली मी पुतळ्याकडे पाहत होतो स्वामी विवेकानंदांचा पुतळा ज्यांनी या देशाला क्षात्र तेज शिकवलं मी अगदी स्तिमित होऊन त्यांच्या पुतळ्याकडे पाहत होतो आणि खाली खाली मी माझी नजर गेली आणि खाली एक वाक्य होत मी एकदम उडालो. काय वाक्य होत आणि मी का उडालो खाली वाक्य असं होत की जो कुणी माझ्या हिंदू धर्माला शिव्या देईल त्याला मी समुद्रात फेकून देईल स्वामी विवेकानंद. बघा आता अनुवादाच्या संदर्भात मी बोलतोय मी त्या दिवशी त्या ठिकाणीही हे बोललो होतो 15-16 वर्षांपूर्वी. अजूनही तो पुतळा त्या शहरात आहे त्या खाली बहुधा तेच वाक्य आहे अजूनही. आणि आपण आता म्हणतोय अचूक भाषांतर स्वामी विवेकानंद जी यांनी असं विधान केलं नसेलच का केलं असेलही पण या विधानाला मागं पुढं काही विधान असतील ना की हे विधान एकदम त्यांनी केलं. गंमत काय असते की एखादं विधान असं त्याच्या संदर्भापासून तोडून वापरणं हा गुन्हा असतो कारण त्याचे गैरअर्थ लावले जातात. अनुवादक जेव्हा एखादी कलाकृती एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात एका भाषेतून दुसऱ्या भाषेत एका कलेतून दुसऱ्या कलेमध्ये एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये घेऊन जात असतो त्यानं असं वगळताना स्वतःच काहीतरी त्याच्यामध्ये ऍड करत असताना हे भान पाळलं पाहिजे. पुन्हा एक शब्द वापरला होता आता थोड्या वेळापूर्वी तो होता मूळ गाभा की जे त्या कलाकृतीत सांगितलं गेलं किंवा जे सांगायचंय त्याच्या मूळ गाभ्यात तर काही बदल होत नाहीये ना याचं भान त्याच्याकडे असलं पाहिजे. म्हणजे भाषांतर करता किंवा अनुवाद हा अत्यंत सजग असला पाहिजे. तो किती सजग असला पाहिजे तर समाजाच्या हिताचं एक जे त्याच्या संदर्भातला जो सत्सद विवेक म्हणतो आपण तो त्याचा सतत जागृत असला पाहिजे. ज्या भाषांतर करत्याचा सत्सद विवेक हा तर बघ म्हणजे थोडासा त्याच्यामध्ये त्याचा अंश बदलला की तो आपल्या कलाकृतीमध्ये तो काय घेऊन येईल हे सांगता येत नाही. मी हे जे विधान तुम्हाला सांगत होतो हे अर्धवट विधान आहे अनुवादित होऊन आलेलं किंवा तिथं डकवलेलं. त्याच्या माग पुढं जे काही असेल ते सांगितलं गेलं तरच ते विधान पूर्ण होईल. ते विधान कोणत्या अर्थानं कधी उच्चारलं गेलं होतं ते सुद्धा सांगितलं पाहिजे. निव्वळ भगवद्गीतेतला एक श्लोक म्हणून चालणार नाही. भगवद्गीतेची निर्मिती का झाली हे सांगितलं पाहिजे. आणि हे जेव्हा होत नाही त्यावेळी मग गडबडी निर्माण होतात. म्हणजे आपण भाषांतराचे जे निरनिराळे प्रकार निरनिराळे हे पाहतोय त्याच्यामध्ये अनुसर्जन असा एक शब्द आहे अनुनिर्मिती असा एक शब्द आहे भाष्य सार टीका रूपांतर स्वैर असे निरनिराळे शब्द आहेत आणि हे सगळे भाषांतराचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला शोधता येऊ शकतील अर्थात त्याच्यासाठी आपल्याकडे आता वेळ नाही आहे. फक्त मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आहे की आनंद यादव म्हणजे आता
जहागीरदार सरांचं नाव मला वाटतं खोत सरांनी घेतलं. जहागीरदार सर हे केवळ इंग्रजी भाषेचे प्राध्यापक नव्हते, तर ते तौलनिक साहित्याचे एक मोठे देशपातळीवरचे विद्वान होते. पण त्याच्याही पलीकडे जाऊन संस्कृती अभ्यास ही जी एक ज्ञानशाखा आहे, त्या ज्ञानशाखेसाठी या राज्यामध्ये ज्यांनी एक कसदार भूमी निर्माण केली त्यासाठी आदरणीय जहागीरदार सरांचा उल्लेख करावा लागेल. तर आता ही जी संस्कृती आहे ना, या संस्कृतीपासून भाषा वेगळी काढता येत नसते. आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की भाषेत खरोखरच समान असे शब्द असतात का. तुम्हाला असं लक्षात येईल की कोणत्याच भाषेत समानार्थी शब्द असत नाही, त्याच भाषेत असत नाही. आई या शब्दाची सर माय या शब्दाला नाही. माय या शब्दाचा आशय मातोश्री या शब्दातून व्यक्त होत नाही. मातोश्री आणि ममी याच्यात फरक आहे. जर हे सगळे शब्द निरनिराळे असतील आणि एकाच भाषेमध्ये वापरत असतानाही ते एक सारखे नसतील, तर मग भिन्न भाषेमध्ये सांस्कृतिक दृष्ट्या प्रादेशिक दृष्ट्या जी भिन्न आहे तिच्यामध्ये तुमच्या भाषेतली एखादी गोष्ट घेतली नेली जाऊ शकते का आणि ती तिथं नव्यानं निर्माण करता येऊ शकते का. आनंद यादव सरांनी असं म्हटलंय की भाषांतर करता हा प्रोडक्शन करत असतो, तो क्रिएशन करत नसतो. आनंद यादव सरांचं हे म्हणणं काही पातळीवर म्हणजे ललित कलाकृतीच्या बाबतीत स्वीकारता येतं किंवा स्वीकारावं लागेल. असं असलं तरीही भाषांतरकर्त्याचं जे स्थान आहे ते मात्र आपल्याला बाजूला काढता येत नाही. कारण सुरुवातीला जसं म्हणालो तसं भाषांतरकर्ता काय करतो, भाषांतरकर्ता हा तुम्हाला एका अशा जमिनीवर उभं करतो की जी जमीनच मुळात संवादाची आहे आणि तो तुमच्या पुढे एक असा सेतू एक असा पूल निर्माण करतो की जो पूल तुम्हाला निरनिराळ्या जगांशी जोडून घेतो. मी एक फार छान रूपक सातत्यानं वापरत आलेलो आहे आणि ते आहे एका भाषेची खोली म्हणजे रूम. कुठलीही भाषा ही एखाद्या रूम मध्ये म्हणजे त्या भाषेतलं साहित्य ललित साहित्य म्हणजे एखाद्या खोलीतल्या सारखं असतं आणि ही एक अशी खोली असते एक भाषिक साहित्याची जिला काही दार आणि काही खिडक्या असतात. एक भाषिक साहित्याच्या खोलीला किंवा घराला या ज्या दार खिडक्या आहेत या दार खिडक्या भाषांतराच्या असतात. आणि तुम्हाला असं लक्षात येईल की कोणत्याही घराला जर दार खिडक्या असतील तर त्या घरातली हवा खेळती राहते. भाषांतरित साहित्याचं ललित साहित्याची जी काही भाषांतर आपल्याकडे उपलब्ध झाली तिची एक परंपरा आपण जर ज्ञानेश्वरांपासून पकडायला लागलो तर ती किमान 700-750 वर्षांची आहे. तर या 750 वर्षांची मराठीची जी एक समृद्ध भाषांतराची परंपरा आहे तिनं मराठी साहित्याचं हे जे घर आहे हे जे विश्व आहे ही जी खोली आहे हिच्यात काय केलं, तर ही कुंद होऊ दिली नाही, हिचा गुदमर होऊ दिला नाही, यातली हवा ही खेळती ठेवली असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की आपल्याकडं एक कलाकृती भाषांतरित होऊन येते म्हणजे निव्वळ भाषांतरित होऊन येत नसते, तिचा प्रभाव पडत असतो आणि त्या प्रभावामुळं पुन्हा नव्या कलाकृती आपल्याकडं जन्म घेत असतात किंवा अंकुरित होत असतात निर्माण होत असतात असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे ज्ञानेश्वरी हे जे महाकाव्य आहे मराठीतलं हे जर आपण घेतलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या किंवा अनुवाद दिलेल्या या ग्रंथातून पुढं अनेक अभंगांना संतांच्या लेखनाला किंबहुना आजपर्यंत
अनेकांच्या जगण्याला ऊर्जा मिळालेली आहे आणि त्या ऊर्जेच्या धगीवर तिच्या उभेवर अनेकांच्या कलाकृती उभ्या राहिल्या असं आपल्याला लक्षात येतं. अगदी अलीकडचं जर उदाहरण घेतलं म्हणजे शेक्सपियर हे उदाहरण घेऊयात 16व्या शतकातलं. श्री शेक्सपियर मराठीमध्ये येतात शेक्सपियर यांचं साहित्य आणि तुम्हाला असं लक्षात येईल की मराठीतलं नाटक मराठीतली कथा हिला एक नवं वळण मिळत आहे. आपल्याकडे शरदचंद्र चट्टोपाध्याय हे भाषांतरित होऊन येतात मराठीमध्ये किंवा रवींद्रनाथ टागोर भाषांतरित होऊन येतात आणि मराठी भाषा ही आपलं रूप बदलते आहे. मराठीचा मराठी कादंबरीचा पैस बदलतोय. मराठी कवितेतली अवतरणं बदलत आहेत, चिन्ह बदलत आहेत, तिचा स्वभाव बदलतोय असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की भाषांतरित होऊन गझल आमच्याकडे आली म्हणून आमचा मराठी कवितेचा रूपबंध बदलला. भाषांतरित होऊन हायकू आमच्याकडे आले म्हणून आम्हाला हायकू तांका आणि इतर सगळ्या वाङ्मय प्रकारांचा आमचा परिचय झाला आणि नवे कवी मराठीमध्ये जन्माला आले. तुम्हाला असं लक्षात येईल की सॉनेट गीतांचा आमचा परिचय झाला, सॉनेटशी आमचा परिचय झाला किंवा पॅस्टोरल पोएट्रीशी आमचा परिचय झाला आणि मराठीमध्ये सुनीत किंवा जानपद कविता ही निर्माण झाली असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे तुम्ही एक गृहित एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा भाषांतर येतात तेव्हा तुमची जी खोली आहे ना एका भाषेची तिच्या दारा खिडक्यांमधून हवा आत येते, तुमचा गुदमर दूर जातो, तुम्ही श्वास मोकळे घ्यायला लागतात, तुम्हाला चैतन्य वाटायला लागतं आणि तुम्ही एक हालचाल करता आणि ही हालचाल तुमच्या त्या खोलीसाठी अत्यंत प्रेरक अशा स्वरूपाची आहे असं आपल्याला लक्षात येतं. मला असं वाटतं की म्हणजे मी मला अर्धा 35 मिनिटाचा वेळ दिलेला होता तो लक्षात घेऊन मी माझं विवेचन काही मिनिटांमध्ये पुढच्या संपवतो आहे. मला स्वतःला असं वाटतं की आजच्या काळामध्ये कोणता काळ, पुन्हा युक्रेन आणि रशिया यांच्या लढाईचा काळ, तुम्हाला काही गोष्टी पुन्हा पुन्हा हॅमर करण्याची गरज आहे, सतत बिंबवलं जाण्याची गरज आहे. आणि या गोष्टी कोणत्या बिंबवायच्या आहेत? मला असं वाटतं की आमच्या समृद्ध भारताची, गौरवशाली भारताची जी ऐतिहासिक परंपरा आहे, जो आमच्याकडे असणारा अद्वितीय असा वारसा आहे, तो वारसा, ती विचार परंपरा आम्हाला पुन्हा ना पुन्हा नव्यानं जगापुढे न्यायची आहे. ही परंपरा कुणाची आहे? ही गौतम बुद्धांची परंपरा आहे, हे भगवान महावीरांची परंपरा आहे. वसुधैव कुटुंबकम असं इथल्या ऋषी मुनींनी सांगून ठेवलं 4,000-5,000 वर्षांपूर्वी. तर हे जग माझं घर आहे, मी चिंता विश्वाची करतो असं म्हणणारे संत इथं होऊन गेलेले आहेत. तर ही जी एक परंपरा आहे, जी मानवतावादी परंपरा आहे, जी मूळ भारतीय परंपरा आहे, ती परंपरा आपल्याला पुढे न्यायची असेल तर आम्ही दोन गोष्टी केल्या पाहिजेत. आम्ही अन्य भाषेतलं साहित्य अधिकाधिक वाचलं पाहिजे. खरं तर भारताच्या संदर्भात भारतीय माणसांचं जे अनेक वैशिष्ट्य असतात त्यातलं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की तो मुळात बहुभाषिक आहे. भारतीय माणूस हा मुळातच बहुभाषिक आहे. म्हणजे आपल्याला सर्वसाधारणपणे कुठल्याही भारतीय माणसाला 3-4 भाषा तर सरळच येतात आणि जो माणूस जितका फाटका त्याला तितक्या चांगल्या भाषा येतात असं मला लक्षात आलं. म्हणजे हे सुटाबुटातले लोक काय खरे नसतात, हा ते फार कृत्रिम भाषा बोलतात असं आपल्याला लक्षात येईल. सामान्य माणसं जे बाजारात फिरतात, जे व्यवहार करतात छोट्या छोट्या लोकांशी, त्यांना अधिकाधिक चांगली भाषा येते असं आपल्याला लक्षात येतं. भाषेच्या कसावरती ते स्वतःला नेहमी असून घेत असतात. तर आम्हाला काय करावं लागेल आजच्या काळात? तर अधिकाधिक अन्य भाषेत काय चाललंय हे समजून घ्यावं लागेल. म्हणजे आम्हाला आमचा चेहरा आमच्या आरशामध्ये नीट पाहता येईल आणि दोन, आमच्याकडं जे काही चांगलं आहे ते अन्य भाषांमध्ये आम्ही घेऊन गेलं पाहिजे. आमचा समृद्ध वारसा, आमच्या गौरवशाली परंपरा आणि त्यांनी दिलेला विचार हा आम्ही जगापुढं मांडला पाहिजे असं मला वाटतं आहे.
भाषेच्या दृष्टीनं अनुवादाच्या दृष्टीनं हा काळ अत्यंत महत्वाचा काळ आहे. किंबहुना आजच्या या काळाचं वर्णन पुन्हा एकदा अनुवाद युग अशा पद्धतीनं केलं जातं. जागतिकीकरणानं अनेक शक्यता या खुल्या केलेल्या आहेत. माझ्या नंतरच्या सत्रामध्ये त्या संदर्भामध्ये अधिकचं विवेचन होईल अशी मला अपेक्षा वाटते आहे. खरं तर या सगळ्या आपल्यातल्या विचारांना मी काही एक प्रज्वलन या निमित्तानं करू शकलो तर मला जास्त आनंद वाटेल. असो, मी संयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी म्हणजे खरं तर त्यांनी जो वेळ दिलेला होता त्याच्यात मी थोडा जास्त वेळ घेतला. माझी स्वतःची धारणा अशी आहे की 1.5-2 तासात सगळे कार्यक्रम संपले पाहिजेत, त्याच्यावर बसण्याची सवयच आपल्याला आता राहिलेली नाहीये. तरीही मागच्या म्हणजे 10 वाजता शार्प सुरू झालेला कार्यक्रम हा आता 11:30 वाजलेत, अजून 2 वक्ते आहेत. तर त्या वक्त्यांनाही वेळ मिळावा, त्यांनाही आपण गंभीरपणे ऐकावं असं मी विनंती करतो. खरं तर मी असं म्हणालो होतो की काही प्रश्न असतील तर ते चॅट बॉक्समध्ये त्या त्याच वेळी विचारले गेले असते तर त्याची उत्तरं देणं सोपं झालं असतं. अर्थात आता ते विचारू नयेत मला, मी ऐकेल तुम्हाला, पण आपण नंतर पुन्हा चर्चा करून वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही. मी पुन्हा एकदा आदरणीय राजश्री कदम मॅम, आदरणीय वर्षा पाठक मॅम आणि सर्व संयोजक आदरणीय कुलकर्णी मॅम आपल्या प्रती आभार व्यक्त करतो आणि माझं विवेचन या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खर तर तुम्हाला खरंच वेळ आम्हाला कमी दिला त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते, पण खूप सुंदर विवेचन तुम्ही केलं. तुम्ही सुरुवातीला तर तुम्ही बोलताय ना अजून? मी आहे, इथंच आहे. आहे हा, जर प्रश्न असतील तर मी त्याची उत्तर देईन, नाही तर दुसऱ्या. आता या ठिकाणी कुलकर्णी मॅम आहेत, आदरणीय दुसरे वक्ते आहेत. हो हो, ठीक आहे सर, ठीक आहे. सर, तुम्ही सुरुवातीलाच ब्रेकच्या ओळी उद्धृत केल्या होत्यात, दिवस अंधारून येतील तेव्हा गाणं असेल काय. पण मला सर असं वाटतं की जोपर्यंत मराठीत उत्तमोत्तम लेखन होत आहे, जोपर्यंत आपल्यासारखे मार्गदर्शक उत्तम मार्गदर्शन करतायत, तोपर्यंत अंधारलेल्या दिवसातही मराठी मन सशक्त करणारं गाणं पुन्हा पुन्हा निर्माण होईल. मगाशी तुम्ही एक आणखी एक रूपकाचा दाखला दिला होता सर, मला तेव्हा इतकी पुस्तकं डोळ्यासमोर आली की अगदी आमचं भरण पोषण लहानपणापासून करणारी पुस्तकं, की अगदी अरेबियन नाईट्स असेल, तोतो चांद असेल, चिपर बाय दी डझन असेल, ओल्ड मॅन अँड द सी असेल, किंवा वैर्याची एक रात्र, किंवा एक होता कारवर, अग्निपंख, किती नावं घ्यावीत तेवढी थोडी आहेत, की ज्यांनी मराठी मनांच्या भरण पोषणात मोलाची भर घातली आहे. सर, तुम्ही खूप चांगले दाखले दिलेत, साहित्याची माध्यमांतर कशी असतात ते सांगितलं. पुन्हा एकदा मी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देते आणि पुन्हा एकदा आपण तुमचं एक स्वतंत्र व्याख्यान ठेवूया असं मला वाटतं सर. यानंतर मी दुसऱ्या व्याख्याताकडे जाते, अपर्णाताई, डॉक्टर अपर्णा महाजन. डॉक्टर अपर्णा महाजन यांचा अगदी थोडक्यात परिचय करून देणार आहे. डॉक्टर अपर्णा महाजन यांचं शिक्षण, पदव्युत्तर शिक्षण पुणे विद्यापीठात झालेलं आहे. त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये एमफिल केलं आहे. विमेन कॅरेक्टर्स इन द सिलेक्टेड प्लेस बॉय, हेनरिक इप्सेन अँड विजय तेंडुलकर, अ फेमिनिस्ट अनालिसिस हा त्यांचा पीएचडीचा विषय होता. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये त्यांनी पेपर वाचन, पॅनेल, चर्चा, संयोजन असा सहभाग नोंदवलेला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांनी इंग्रजी साहित्याला अनुषंगिक लेखन प्रसिद्ध केलं आहे. मोटिव्स अँड मेसेजेस इन फेरी टेल्स, फेमिनिझम इन चिल्ड्रन्स लिटरेचर या विषयातही त्यांनी शोधनिबंध लिहिले आहेत. त्यांनी काही वर्ष तळेगाव लोणावळा येथे 24 वर्ष जवळजवळ इंग्रजी साहित्याच्या प्राध्यापक म्हणून आणि विभाग प्रमुख म्हणून काम केलं आहे. आस नावाचा त्यांचा कथासंग्रह ग्रंथाली प्रकाशनने प्रकाशित केला आहे. मराठी आणि संस्कृत साहित्यावरही त्यांचं निरतिशय प्रेम आहे. त्यांनी गंगा लहरी या जगन्नाथ पंथांनी लिहिलेल्या 52 श्लोकी स्तोत्राचा इंग्रजी अनुवाद केला आहे. त्या आणि त्यांच्या भावंडांनी केलेला मराठी, इंग्रजी आणि हिंदी आणि चित्ररूपाने केलेला अनुवाद प्रसाद प्रकाशनतर्फे प्रकाशित होत आहे. अनेक नामांकित मासिक, वृत्तपत्र आणि दिवाळी अंकातून त्यांचं साहित्य प्रसिद्ध झाले आहे. अनेक कथांना स्पर्धांमध्ये त्यांच्या पारितोषिक मिळालेली आहेत. नाट्यशास्त्र हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.
आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये भाषा विषयक आणि जीवन कौशल्यावर आधारित त्या व्याख्याने सतत देत असतात आणि सेंद्रिय पद्धतीनं बगीचा फुलवणं या संदर्भात त्या विविध प्रयोग करतात. अर्थात स्त्री ही सृजनशील आणि सर्जनशील असते. तर डॉक्टर अपर्णा महाजन यांचं व्यक्तिमत्व तसं आहे असं मला वाटतं. आज अनुवादाचे कौशल्य या विषयावर ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. मी त्यांना तशी विनंती करते. डॉक्टर अपर्णा ताई. थँक्यू वर्षा मॅडम. थँक्यू व्हेरी मच. पृथ्वी सर स्वागत. धन्यवाद. आता पृथ्वीराज तौर सरांचं व्याख्यान ऐकलं आणि खरं सांगायचं तर मी त्याच्यामध्ये इतकी गुंगून गेले होते की मी खरंच काय बोलणार आहे हे सुद्धा क्षणासाठी मी विसरून गेले. खरं म्हणजे पृथ्वीराजचा तुम्ही खूप खूप छान विवेचन केलं. आणि दुसरं मला एक सांगायचंय की मी आज सकाळी पहाटेच रत्नागिरीहून परत आले. काल माझं निधी पटवर्धन या माझ्या मैत्रिणीने तिच्या गोगटे महाविद्यालयामध्ये सॉफ्ट स्किल्स वरती गेले 3 दिवस एक लेक्चर सिरीज ठेवली होती सॉफ्ट स्किल्सच्या विषयांवरती. आणि त्याच्याबरोबर रत्नागिरी, रत्नागिरीचा परिसर, तिथल्या सगळा निसर्ग, नवीन नवीन झालेले मित्र ज्याच्यामध्ये राजश्री मॅडम पण आहेत, वर्षा मॅडम पण आहेत, या सगळ्यांना मनामध्ये घेऊन मी विचार करत करत आज पहाटे पोचले. आणि बरं झालं तुम्ही मला आजच्या या कार्यशाळेला बोलवलं की अजून मला रत्नागिरीमध्ये असल्यासारखंच वाटतंय जरी मी शरीराने इथं असले तरी. दुसरी मला एक अतिशय अभिनंदनीय गोष्ट अशी सांगावीशी वाटते की मला हा तुमची संकल्पना खूप मनापासून आवडली की 3 महाविद्यालये एकत्र येणं. म्हणजे कालचा जो आमचा कार्यशाळा झाली ना त्याच्यामध्ये 5 वेगवेगळ्या भाषांचे सगळे विद्यार्थी एकत्र आलेले होते. ते पण मला फार छान वाटलं. आणि त्याच्या पुढे म्हणजे नुसते विभाग नव्हे तर 3ही कॉलेजेसनी एकत्र येऊन अशा प्रकारचं एक कार्यशाळा त्यांनी घ्यावी ही अतिशय अभिनंदनीय आणि स्तुत्य अशी ही संकल्पना आहे. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करते आणि याच्यामध्ये मला तुम्ही सहभागी करून घेतलं याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते. वास्तविक पाहता मी 11वीपासून इंग्रजी साहित्याचा अभ्यास करते. जवळजवळ 30-33 वर्ष मी इंग्रजी साहित्य शिकवतीये. त्यामुळे तुम्ही मराठी कार्यशाळेमध्ये मला बोलवलं हे मला खूप छान वाटतं. जरी माझा इंग्रजी हा अभ्यासाचा विषय असला तरी मराठी हा सुद्धा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. मराठी भाषा सुद्धा आणि मराठी साहित्य सुद्धा. आणि यामध्ये मला काल वर्षा मॅडमचा जेव्हा फोन आलेला होता तेव्हा त्यांनी अनुवादाबद्दल बोलायला विचारलं आणि अनुवाद हा माझ्या दृष्टीने एक अत्यंत आवडीचा विषय आहे. जसं मला आता यांनी सांगितलं की सेंद्रिय बगीचा फुलवणं तशाच पद्धतीने माझा हा अनुवाद आणि नाट्य हे दोन्ही माझे अतिशय मनात हृदयाच्या जवळचे विषय आहेत. आणि याबद्दल बोलायला तुम्ही मला सांगितलं. कदाचित मी प्रयत्न करीन पण कदाचित अधूनमधून एखादा शब्द इंग्लिश मधून येण्याची शक्यता आहे. त्याचा मी मराठीमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करीनच. पुन्हा एकदा सगळ्यांचे फक्त एकच हरकत नाही कारण हे नवीन जे आहे हे आपल्याला स्वीकारून ते आपलंस करून पुढे जावं लागणार आहे. त्यामुळे तसं काही नाही. आपण अन्य भाषेतले शब्द आपलेसे करणं आणि त्यासाठी तुमच्यासारख्यांची तिथे खरंच गरज आहे. अन्य भाषांवर प्रभुत्व असणाऱ्यांची. ओके हा मी आज पृथ्वीराज चौर सरांनी एकूणच ललित आणि खूप मोठा आवाका होता त्यांचा खरोखरच. एवढा म्हणजे 45 मिनिटं सुद्धा त्यांच्या दृष्टीने खूप कमी वेळ होता. मी आज बोलणार आहे ते म्हणजे मला अनुवादाचा आलेला अनुभव. मी अनुवाद करत असताना म्हणजे मी मराठीतून इंग्लिशमध्ये, इंग्लिशमधून मराठीमध्ये असे अनुवाद केलेले आहेत. सरांनी जे जे उल्लेख केलेले आहेत ते मी सध्या शेक्सपियरच्या सॉनेट्सचं मराठीमध्ये रूपांतर करायचा प्रयत्न करते आहे. अनिल अवचेटांचं पुण्याची अपूर्वाई हे जे पुस्तक आहे ते माझं नुकतंच मराठीकरण करून झालेलं आहे. पण हे प्रत्येक वेगवेगळी ही जी साहित्य कृती आहे ते करत असताना माझ्या मनामध्ये त्या अनुवादाबद्दल
भाषांतराबद्दल. भावानुवाद हे सगळे त्याचे सिनॉनिम्स आहेत, हे सारखे त्याचे शब्द आहेत. त्याच्याबद्दल मी काहीतरी विचार केला, मी मोठ्या सरांशी मोठ्या लोकांशी याबद्दल बोलले आणि त्याचे जे पडसाद आहेत ते पडसाद मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अनुवाद, भाषांतर आणि भावानुवाद याबद्दल नेहमीच माझ्या मनामध्ये नेहमी एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं की ज्या अर्थी हे तीन वेगवेगळे शब्द आहेत त्या अर्थी त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी फरक असणार आहे. मग तो फरक नेमका काय आहे, किंवा हे जे भाषांतर आहे त्या भाषांतर ही कला आहे का शास्त्र आहे का कौशल्य आहे. तर मला असं वाटतं, माझ्या अनुभवावरून मला असं वाटतं, मोठ्या लोकांचे अनुभव वाचल्यानंतर मला असं म्हणावंसं वाटतं की अशा प्रकारचं भाषांतर करणं हे शास्त्रही आहे, कलाही आहे आणि क्राफ्ट म्हणजे कौशल्य पण, या तिन्हीचं हे मिश्रण आहे. शास्त्र का, तर अनुवाद करण्याची जी भाषा आहे आणि ज्या भाषेचा अनुवाद करायचा आहे त्या दोन्ही भाषांचं शास्त्र माहिती असायला पाहिजे, त्यांचे नियमांची माहिती असली पाहिजे, त्या भाषेची रचना समजली पाहिजे आणि नुसते त्या भाषेतले शब्द, त्या शब्दांचे अर्थ आणि त्या अर्थांच्या छटा आणि सगळ्यात महत्वाचं त्याचं व्याकरण. म्हणून एका एका पातळीवरती भाषांतर हे एक शास्त्र आहे. कला कशी, तर त्या त्या भाषेचं कलात्मक सौंदर्य कशात आहे याची त्या भाषांतर करायला जाणीव असली पाहिजे. आणि त्यासाठी नुसतीच भाषेची जाणीव असून चालणार नाही, तर त्यासाठी लागणारी एक कलात्मक बुद्धी किंवा संवेदनशीलता त्या भाषांतर करामध्ये असली पाहिजे आणि त्या दोन्ही भाषांमधल्या कलात्मक अभिव्यक्तीचं सौंदर्य त्याला समजायला पाहिजे. आणि मग म्हणजेच भाषांतरकारामध्ये त्या अनुवादकामध्ये एक इमॅजिनेटिव्ह पार्टिसिपेशन म्हणजेच काल्पनिक सहभाग अभिप्रेत आहे. आणि ते कौशल्य अशासाठी की एखाद्या शाब्दिक कलाकृतीचं दुसऱ्या भाषेमध्ये चपखल शब्द वापरून सहज सुलभपणे केलेलं ते रूपांतर, ते नुसतं रूपांतर नाहीये, तो नुसता भावानुवाद नाहीये, तो म्हणजे त्याच्यामध्ये अंतर नाहीये, तर त्याच्या ती एक माझ्या दृष्टीने ती एक नवनिर्मिती आहे. आणि या नवनिर्मितीमध्ये जर खड्डे असतील, गचके बसत असतील, तर हे नवीन कलाकृतीला नव्हे तर मूळ कलाकृती सुद्धा त्यामुळे दुखावली जाईल. म्हणून अनुवाद किंवा भाषांतर हे या तिन्हीचं मिश्रण आहे असं मला म्हणावं असं वाटतं. आता हे भाषांतर कशासाठी करायचं, कोणासाठी करायचं, तर बऱ्याच वेळेला असं होतं की आपण ऐकतो, आता तौर सरांनी सुद्धा रवींद्रनाथ टागोरांचा उल्लेख केला, शेक्सपियरचा उल्लेख केला, अनेक अनेक ब्रेक्सचा उल्लेख केला, तर ज्यांना एखादी भाषा येत नाही पण त्या भाषेतल्या कलाकृतीबद्दल जिज्ञासा आहे, उत्सुकता आहे, कुतूहल आहे, अशा भाषेमध्ये त्यांना त्या भाषेतून ती समजून घेण्यासाठी, आपल्या भाषेतून जर त्यांनी ती कलाकृती समजून घेतली तर निदान त्यांना म्हणजे अशीच भाषा त्यांना मदत करते की त्या अनुभवाचे ते जास्तीत जास्त जवळ जातील. म्हणजे उदाहरणार्थ रवींद्रनाथ टागोरांचं एक अतिशय सुंदर द क्रिसेंट मून नावाचं एक पुस्तक आहे, अतिशय छोटं पुस्तक आहे आणि तुम्हाला माहिती असेल की त्याच्यामध्ये छोट्या बाळाच्या विश्वामध्ये विश्वातल्या सगळ्या कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्या क्रिसेंट मूनच त्यांनी क्रिसेंट मून हे त्यांच्या बंगाली कवितांचं त्यांनीच इंग्रजीमध्ये रूपांतर केलेलं आहे आणि ते इंग्रजी रूपांतर किती सुंदर आहे. मला बंगाली भाषा येत नाही त्यामुळे मी क्रिसेंट मून माझं अतिशय आवडीचं पुस्तक येते आणि मी अनेकदा वाचत असते. त्यातल्या काही ओळी मी तुम्हाला वाचून दाखवते आणि ते किती सुंदर आहे पहा, किती म्हणजे आपण त्या शब्दांच्या आतमध्ये जातो, त्या शब्दांच्या अर्थांमध्ये जातो आणि आपल्याला वाटतं की अरे हा तर आपलाच अनुभव आहे की, आणि असं ज्या भाषांतरामुळे होईल ते भाषांतर खूप सुंदर आहे असं मला वाटतं. द क्रिसेंट मून यातली एक बेबीज वर्ल्ड नावाची एक कविता आहे, त्यातली एक छोट्या तीन ओळी, तीन चार ओळी मी वाचून दाखवते.
की बेबीज आपण पाहतो पहा की छोटं बाळ काही वेळेला अर्धोन मिली डोळे करून एकटंच हसत असतं, कुठेतरी झाडांकडे बघून हसतंय का त्याच्या मनामध्ये काय चाललंय असं ते हसत असतं आणि ते दृश्य अतिशय मनोहरी असतं. आणि त्यावेळेला कवी रवींद्रनाथ टागोर असं म्हणतात, आय विश आय कुड टेक अ क्वाइट कॉर्नर इन द हार्ट ऑफ माय बेबीज ओन वर्ल्ड. मग काय दिसतं त्या बेबीज ओन वर्ल्ड मध्ये? कवी त्या बेबीच्या जगामध्ये जाऊन, त्या बाळाच्या जगामध्ये जाऊन जेव्हा बघायचा प्रयत्न करतो तेव्हा कवी असं म्हणतात, आय नो इट हॅज स्टार्स दॅट टॉक टू हिम, चांदण्या बोलतायत, अँड अ स्काय दॅट स्टूप्स डाऊन टू हिज फेस टू अम्युज हिम विथ इट सिली क्लाउड्स अँड रेनबोज. म्हणजे ढग त्याच्यावरती ओणव होऊन आपल्या ढग वेगवेगळ्या चित्रविचित्र ढगांनी त्याला हसवतंय, त्यातले रेनबोज, त्यातलं इंद्रधनुष्य दाखवतंय. दोज हू मेक बिलीव टू बी डम, ज्यांना बोलता येत नाही असं आपण समजतो, अँड लुक ॲज इफ दे नेव्हर कुड मूव, कम क्रीपिंग टू हिज विंडो विथ हिज स्टोरीज. त्याच्या मनातल्या खिडकीमध्ये हे सगळेजण जणू काही आलेले आहेत विथ देअर स्टोरीज, आकाशाची स्टोरी, चांदण्यांची स्टोरी, चंद्राची स्टोरी सगळे घेऊन आलेत, त्यांच्या हातामधले ट्रेज सगळे भरलेले आहेत, ट्रेज क्राऊडेड विथ ब्राईट टॉईज. असं ते बेबीज वर्ल्ड आहे. किती सुंदर 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 इमेजेस त्यांनी वापरलेल्या आहेत. आणि त्यातल्या प्रत्येक कविता अशी अतिशय मुग्ध करणारी आहे, अतिशय सुंदर आहे. तर यासाठी ज्यांना जी भाषा येते त्या भाषेतून त्या अनुभवाचा, म्हणजे त्या कलाकृतीचा अनुभव यावा, आणि जास्तीत जास्त मूळ अनुभवाच्या जवळ जाता यावं यासाठी भाषांतरकाराची गरज आहे. आणि भाषांतरकाराचं हे एक नैतिक कर्तव्य आहे की त्याला अशा प्रकारे मूळ अनुभवापर्यंत नेता आलं पाहिजे. कदाचित असंही होऊ शकतं की एखाद्या भाषांतरकाराची मूळ भाषेपेक्षा त्याचं कदाचित ज्ञान जास्त असेल, त्याची प्रतिभा जास्त असेल, आणि म्हणून त्याला याच्यापेक्षा जास्त चांगल्या रीतीने सांगता येत असेल. आणि त्याला जर असं वाटलं की नाही नाही हे असं सांगणं जास्त चांगलं आहे, असा मोह काही भाषांतरकरांना होतो. पण असं जर झालं तर ते चांगलं भाषांतर नाही. ती एक वेगळी चांगली कलाकृती होऊ शकते पण ते भाषांतर होऊ शकत नाही. त्यामुळे भाषांतरकराने मुद्दा, म्हणजे जे मूळ कलाकृती आहे त्या मूळ कलाकृती बद्दलच त्यांनी बोललं पाहिजे हा एक व्हायला पाहिजे, आणि त्या दोन्ही भाषांची एकरूप होण्याची हातोटी त्याला जमली पाहिजे. भाषांतर म्हणजे नुसतं रूपांतर नव्हे, मगाशी मी म्हणाले तसं नुसता भावानुवादही नव्हे, तर मूळ कलाकृतीमध्ये जी उर्मी आहे, जे चैतन्य आहे, जी नाजूकता आहे, त्याला अजिबात धक्का न लावता त्याची दुसऱ्या भाषेमध्ये निर्माण केलेली एक प्रतिकृती आहे. त्या उर्मी सकट, त्या जाणीवे सकट, त्या नाजूकते सकट, त्या अतिशय छोट्याशा अशा, ज्याला सटलिटी असं इंग्लिशमध्ये म्हणतात, अत्यंत बारकाव्या सकट ती कलाकृती त्याला करता आली पाहिजे. आता असं करताना आपण मगाशी खूप सगळ्यांनी खूप छान छान मुद्दे मांडले, त्याच्यामध्ये दोन तीन वेळेला तौर सराने सुद्धा प्राचार्यांच्या अचूक शब्दाचा उल्लेख केला, पण शब्द हा नुसता अचूक असून चालणार नाहीये, म्हणजे भाषांतरकाराला नुसतं भाषेचं ज्ञान असून चालणार नाहीये, तर त्या भाषेची सांस्कृतिक जाण पण असायला पाहिजे. कारण मी मगाशी म्हणाले तसं भाषांतर हा नव्या कलाकृतीचा जन्म असतो. ते नुसतीच प्रतिकृती असते असं पण नाहीये, तर नव्या कलाकृतीचा जन्म असतो. यामध्ये कसरत काय आहे? तर जे भाषांतर, ज्या भाषेतलं भाषांतर कराय, भाषेतून भाषांतर करायचं आहे, त्या भाषेला एकाच वेळेला पकडून ठेवणं आणि त्याच्यातून मुक्त होणं आणि त्याच्यातून नवीन कलाकृती. म्हणजे खरोखरच आई बाळाला जन्म देते त्यावेळेला आईजवळ असलेलं बाळ आणि आईपासून सुटलं झालेलं बाळ जन्माच्या वेळेला
ही जी प्रक्रिया आहे अगदी तशीच्या तशीच प्रक्रिया जर भाषांतरकाराने अनुभवली तरच ते अतिशय सुंदर आणि उत्कट भाषांतर होऊ शकतं. भाषांतर करताना प्रामुख्याने तीन महत्वाचे घटक मला वाटतात, ज्याला ॲक्युरसी, क्लॅरिटी आणि फ्लेक्झिबिलिटी, म्हणजे नेमकेपणा, स्पष्टता आणि त्या भाषेमध्ये असलेली लवचिकता. म्हणजे हे करत असताना भाषांतरकाराने दोन गोष्टींचा विचार करायचा असतो, एक म्हणजे कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलन आणि दुसरं म्हणजे इंटरप्रिटेशन या म्हणजे अर्थ लावणं. या दोन संकल्पनांबद्दल त्यांनी अत्यंत सजग असायला पाहिजे. म्हणजे पहा, जेव्हा आपण एखादी कलाकृती वाचत असतो, म्हणजे उदाहरणार्थ हॅरी पॉटर, हॅरी पॉटर मध्ये हरमायनी हे एक अतिशय गोड मुलगी आहे पहा, पण जसं आत्ता मगाशी म्हणजे तौर सर बोलत असताना जसा कैरीचा उल्लेख त्यांनी केला, तसं हॅरी पॉटरच्या कादंबरींचा जेव्हा सिनेमा मध्ये रूपांतर झालं तेव्हा मी जेव्हा पहिला भाग पाहिला तेव्हा मला थोडस खरं तर दुःख झालं किंवा थोडीशी ठेस पोचली मला, कितीही ते सिनेमे लोकप्रिय झालेले असले तरी मी जेव्हा हॅरी पॉटर वाचलेलं होतं आणि माझ्या मनामध्ये जेव्हा ती हरमायनी होती, ती हरमायनी कशी होती तर तिचा असा उभट चेहरा होता, तिच्या दोन वेण्या होत्या, त्या टांगलेल्या होत्या आणि त्या पुढे होत्या आणि मोठे मोठे डोळे होते आणि तिच्या तिचे दात हे छशासारखे दात होते. पण जेव्हा तुम्ही हॅरी पॉटर सिनेमा पाहता तेव्हा एक अतिशय नाजूक छोटी अशी ती मुलगी आहे, तिचे दात अतिशय डाळिंबाच्या दाण्यासारखे आहेत आणि तिचे केस असे खूप कुरळे कुरळे असे मोठे मोठे आहेत. म्हणजे माझ्या मनामधली माझ्या भावविश्वामधली हरमायनी ती नव्हे. त्यामुळे कुठलीही साहित्य कृती आपण वाचत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये आपण एक प्रतिमा आपल्या निर्माण होत असते आणि म्हणून अर्थ लावणं, इंटरप्रिटेशन हा शब्द जो मी वापरला तो अतिशय सब्जेक्टिव्ह असतो, अत्यंत वैयक्तिक पातळीवरच ते असतं. आपणच ते वाचत असताना एक प्रतिमा आपली तयार करत असतो आणि त्याच्यासारखी प्रतिमा कदाचित दुसऱ्याची दुसरी असू शकेल. कॉम्प्रिहेन्शन मध्ये काय आहे, आकलनामध्ये काय आहे, कशाबद्दल हा सिनेमा आहे, कशाबद्दल ही कविता आहे, कशाबद्दलची ही कादंबरी आहे, तर त्याला आपण थीम म्हणतो. आणि मग ती ऑब्जेक्टिव्ह आहे. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, वस्तुनिष्ठ आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ रॉबर्ट बर्न्सची एक कविता आहे, अतिशय विद्यार्थी प्रिय आहे, मला पण ती कविता खूप आवडते, अ रेड रेड रोज. कशाबद्दल आहे ती कविता, प्रेमाबद्दल आहे. कोणीही म्हणलं तर ते म्हणतील ती प्रेमाबद्दल आहे, पण मित्रांनो त्यातला जो रेड रेड रोज आहे ना तो प्रत्येकाच्या मनातला वेगळा गुलाब आहे. माझ्या मनातली प्रेमाची आणि त्या लाल गुलाबाची जी भावना आहे ती प्रत्येकाच्या मनातली प्रेमाची आणि त्या लाल गुलाबाची भावना ही एकसारखी असूच शकणार नाही. जितके वाचक म्हणून ते वाचतील त्यांच्या दृष्टीने तो लाल गुलाब वेगळा असणार आहे. म्हणजे हे अत्यंत एक ऑब्जेक्टिव्हिटी आणि सब्जेक्टिव्हिटी या दोन संकल्पना त्याच्यामध्ये आहेत. आणि मग ते कसं, तर कुठल्या वयोगटातली व्यक्ती ते वाचते, त्या व्यक्तीचा अनुभव काय आहे, त्याच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटना काय आहेत, एका मनाच्या पातळीवरती चालणारे त्याची विचारांची घुसळण काय आहे, अशा अनेक घटकांवरून आपण त्या साहित्याची साहित्य वाचताना त्यातल्या प्रतिमा आपल्या मनामध्ये आपण निर्माण करत असतो. हे मला खूपच प्रकर्षाने जाणवतं आणि हे मला सांगावंसं वाटतं. आणि म्हणून भाषांतर करत असताना भाषांतरकाराने समजा एखादं टेक्स्ट, एखादी कविता, एखादी कादंबरी जर निवडली तर ती एकदा वाचून उपयोगाचं नाहीये. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, ते टेक्स्ट, तो विषय, ती कलाकृती ती अनेकदा वाचली पाहिजे. सखोल जाऊन विचार करून त्यातला अर्थछटा समजून घेऊन त्यातले बारकावे समजून घेऊन त्याच्यामधली एक संदिग्धता आणि तार्किकता समजून घेऊन त्याच्याकडे मुळीच दुर्लक्ष न करता ती कलाकृती समजून घेणं हा त्या भाषांतरकाराचा अत्यंत गंभीर असा अभ्यास असतो.
या अभ्यासाबरोबर एक तांत्रिक दृष्ट्या सुद्धा त्याची जबाबदारी असते. काय तर भाषांतर हा त्या शब्दचित्र कलाकृतीतून जाण्याचा प्रवास असतो आणि तो प्रवास वळणावळणाने झालेला जो प्रवास असतो तो प्रवास कसा आहे त्याचं ऑपरेशन नाहीये. हे बघा ही एक छान सौंदर्य स्थळ आहे, इथं इथे एक दुसरं सौंदर्य स्थळ आहे, इथं तिसरं, म्हणजे हा असं सौंदर्य स्थळ शोधण्याचा तो प्रवास नाहीये. कसं दिसलं, कुठल्या अँगलने ते सौंदर्य स्थळ दिसलं, त्याच्या आतून बाहेरून सगळीकडून विचार करून ते सौंदर्य स्थळ अलगदपणे वाचकाला दाखवणं असा तो प्रवास असतो. आणि म्हणून मगाशी मी जसं सांगितलं की अलगदपणे म्हणजे बाळाला जन्म देताना बाळाला जसं अलगदपणे आईपासून आपण दूर करतो तशी ही कलाकृती अलगदपणे मूळ कलाकृतीपासून दूर करण्यासारखं असतं. काही वेळेला शब्द दिसतात, कलाकृतीतले शब्द दिसतात, मूळ कलाकृतीतले शब्द आपण बघत असतो, त्या शब्दाचं नेमकं आपण रूपांतर काय करावं याच्यासाठी मगाशी प्राचार्याने सांगितलं तसं सिनॉनिम्स कम्प्युटरवरती अनेक तुम्हाला समान शब्द असलेले शब्द येतात, पण त्याच्या पाठीमागचा त्याच्या पाठीमागे अनेक अर्थ पण असतात, विशेषतः कवितांमध्ये. तर त्या कवितांमध्ये काय करतात, कवी लोक स्पष्टपणे सांगत नाहीत अर्थ, पहा आपल्याला आपल्याकडे सोपवतात त्या कविता त्या शब्दाचा अर्थ काय आहे आणि त्या शब्दाच्या मागे ज्या अनेक अर्थांच्या थरांच्या भिंती असतात त्याच्यामध्ये अम्बिग्युइटी असते. नेमकं काय म्हणायचंय कवीला, असं म्हणायचं नाही याच्यापेक्षा वेगळं म्हणायचंय, आणि ते कोडं सोडवल्यासारखं वाटतं. जेव्हा त्या शब्दाचा नेमका अर्थ आपल्याला कळतो तेव्हा ते कोडं सुटल्याचा जो आनंद होतो तसा वाटतं. आणि त्या अनेक तो थर उलगडत जोपर्यंत आपण खालच्या थरापर्यंत जात नाही ते थर आपल्याला समजत नाही तोपर्यंत ते चांगलं भाषांतर होऊ शकत नाही. आणि एकदा हे सगळी प्रक्रिया झाल्यानंतर जेव्हा एक छान भाषांतर झालं तयार झालं की जसं इतर साहित्य कृतीप्रमाणे म्हणजे आपल्यापैकी अनेक जणांनी अनेक साहित्य कृती लिहिलेल्या आहेत, तर समजा कविता लिहिली, कथा लिहिली, एखादा लेख लिहिला, तर तो लिहिल्यानंतर लगेच तो प्रकाशित करायच्या दृष्टीने वाटचाल होता का नाहीये, तर लेख लिहून झाला ना तर तो ठेवून द्यायचा आपल्या फोल्डरमध्ये, कम्प्युटरच्या फोल्डरमध्ये तसंच आपल्या मनाच्या फोल्डरमध्ये, आणि विसरून जायचं त्याच्याबद्दल. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी की पूर्ण विसर पडल्यानंतर एका अनोळखी नजरेने पुन्हा जर आपण आपल्या भाषांतराकडे पाहिलं तर त्याच्यामधून म्हणजे मनाच्या फोल्डरमधून सुद्धा आणि कम्प्युटरच्या फोल्डरमधून सुद्धा जेव्हा आपण ते भाषांतर आपण बाहेर काढतो तेव्हा आपणच लावलेल्या शब्दाचा अर्थ अधिक डोहगर्भ होतो. मनातल्या मनात तो घुसळत राहतो आणि तो घुसळून त्यातलं निकसत्व बाहेर पडतं आणि मग भाषांतराची पातळी अधिक उंचावते याची मला खात्री वाटते. मी जेव्हा वर्षा मॅडमनी माझ्या गंगालहरीचा उल्लेख केला, मी संस्कृत शिकलेली नाहीये, तसा मला मराठी माझी मातृभाषा आहे, मराठीतलं मी साहित्य वाचू शकते, त्याचा आस्वाद घेऊ शकते, इंग्रजी साहित्य मी वाचू शकते, त्याचा मी अभ्यास केलेला आहे, त्यातले सौंदर्य स्थळ मला समजू शकतात, पण गंगालहरी हा माझ्या आई वडिलांना एक आदरांजली म्हणून आम्ही चौघा भावंडांनी केलेला हा एक प्रयत्न आहे. पुण्यामधल्या सरोजाताई भाटे या मान्यवर संस्कृत विदुषी ज्या आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्रकल्प केला. माझ्या मोठ्या बहिणीने जी ऍडव्होकेट आहे तिने त्याचं मराठी रूपांतर केलं, मी त्याचं इंग्रजी रूपांतर केलं, आमच्याच एका कुटुंबातल्या सदस्यांनी त्याचं हिंदी रूपांतर केलं आणि माझी एक कलाकार बहीण आहे त्याचं तिने चित्ररूप केलं. अशा रीतीने तो ग्रंथ आता ऑलमोस्ट तयार झालेला आहे आणि आता लवकरच तो प्रकाशित होईल. पण हे करत असताना मी जेव्हा त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं तेव्हा मी फक्त मराठी बघितलं नाही तर पुण्यामधले जे विठ्ठल सामंत सर आहेत जे मराठी भाषेमध्ये
आणि संस्कृत भाषेमध्ये तज्ज्ञ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी गंगालहरीचा श्लोक समजून घेत होते. जवळजवळ त्याच्यासाठी 2 आठवडे आमचे जात होते आणि त्या शब्दाचा अर्थ समजून घेऊन त्यातली नक्की कुठली छटा या जगन्नाथ पंडितांनी इथे वापरलेली आहे. म्हणजे मला आठवतंय की त्यामधलं जाड्य हा शब्दाबद्दल मला कळत नव्हतं. जाड्य असं जर नुसतंच डिक्शनरीमध्ये पाहिलं तर जडत्व, मग जडत्व म्हणजे काय? खाऊन खाऊन आलेलं जडत्व, वजन वाढलंय म्हणून आलेलं जडत्व, तर असं नाहीये. तर सगळं असून सुद्धा मन तुमचं नीरस आहे अशा प्रकारचं ते जे जडत्व आहे. मला इतका प्रश्न पडला होता की मी नेमकं हे कसं करू आणि खूप लोकांशी चर्चा करून 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 मला त्याला शब्द सापडला लँगर. इंग्रजी मधला मला शब्द सापडला लँगर. आणि मग त्यातला तो जवळचा शब्द जेव्हा सापडायचा तेव्हा एक क्रिएटिव्हिटीचा आनंद पुढचे 15 दिवस माझ्या मनामध्ये असायचा. आता मी सांगितलं की मी शेक्सपियरच्या सॉनेटचा सुद्धा मी मराठी आधी मी मुक्तछंदामध्ये केलेलं होतं, पण आमचा एक सिनियर मित्र विनय हर्डीकर त्यांनी मला सांगितलं की तू वृत्तांमध्ये त्याचं रूपांतर करायचा प्रयत्न कर. मग मी वृत्त मराठीमधले वृत्त छंद त्याचा मी अभ्यास केला, मला सामंत सराने त्याच्यासाठी मार्गदर्शन केलं. पण जेव्हा मी एखादं वृत्त घेऊन त्याचा लघुगुरु गुरु करायचा प्रयत्न केला, मला ते गणित काही केल्या काही मला जमत नव्हतं. मग मी अक्षर मात्रांमध्ये गेले आणि मी त्याचा थोडासा प्रयत्न करते आणि मी त्याची काही सॉनेट्स करते, म्हणजे प्रयत्न करते. आता रॉबर्ट बर्न्स नावाचा कवी आहे ज्याच्या रेड रेड रोज ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं की त्याच्याबद्दल मी त्याच्या एका कवितेचं मी भाषांतर केलेलं आहे. ते भाषांतर मी तुम्हाला आधी मी छोटीशी कविता आहे ती कविता मी तुम्हाला वाचून दाखवते. रेड रेड रोज आणि मी त्याचं केलेलं भाषांतर पण करते आणि त्याच्याबरोबर मी माझं जे बोलणं आहे ते संपवणार आहे. खूप सुंदर कविता आहे. जर आज विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना ही कविता नक्की आवडेल, कारण माझ्या विद्यार्थ्यांना ही कविता खूप आवडायची. अ रेड रेड रोज. ओ माय लव्ह इज लाईक अ रेड रेड रोज दॅट्स न्यूली स्प्रंग इन जून. Oh, my love is like a red, red rose that's newly sprung in June. My love is like the melody that's sweetly played in tune. As fair art thou, my bonny lass, as fair art thou, my bonny lass, so deep in love am I. And I will love thee still, my dear, till all the seas gang dry. Till all the seas gang dry, my dear. Repetition आहे पहा त्याची इंटेन्सिटी वाढवण्यासाठी. Till all the seas gang dry, my dear, and the rocks melt with the sun. Oh, I will love thee still, my dear, while the sands of life shall run. And fair thee will, my only love, and fair thee will a while. And I will come again, my love, though it were 10,000 miles. आता पहा मी याची मराठी मधून केलेली कविता. लाल लाल गुलाब. प्रेम माझा लाल लाल गुलाब, उमललेला ऋतुकाली. प्रेम माझा लाल लाल गुलाब, उमललेला ऋतुकाली. प्रेम असे गोड सुरावट मधुर स्वरात उमटलेली. प्रेम असे गोड सुरावट मधुर स्वरात उमटलेली. लावण्यवती लावण्यवती तू आरस पाणी, मी गाढ प्रेमात प्राणप्रिये. अढळ प्रीती तुझ्यावरी सखी, जरी सागर सारे अटतील अवघे. अढळ प्रीती तुझ्यावरी सखी, सागर सारे अटतील अवघे. अटतील सागर विश्वामधले, अटतील सागर विश्वामधले, रविते जे द्रवतील पहाड जरी. अटतील सागर विश्वामधले, रविते जे द्रवतील पहाड जरी. निश्चल माझे प्रेम तुझ्यापरी, जरी जीवन
रेतकण होय तरी, जरी जीवन रेतकण होय तरी, स्वल्पावधिपुरते केवळ निरोप घेतो प्रेम बहार, स्वल्पावधिपुरते केवळ निरोप घेतो प्रेम बहार, फिरून येईन प्रियतमे मी मैलांवरुनी 10,000, मैलांवरुनी 10,000. ही मी केलेलं भाषांतर होत. याच्याबरोबर मी माझं विवेचन संपवते. जर कोणाला काही प्रश्न असतील तर सगळं झाल्यानंतर विचारा, केव्हाही विचारा. आणि धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खरोखरच तो अनुवाद आम्हाला ऐकत राहावा असा वाटला. अतिशय सुंदर कवितेनी तुम्ही ह्या व्याख्यानाचा समारोप केलात. चॅटबॉक्स मध्ये जर प्रश्न आलेले असतील तर मी ते लगेच उद्धृत करेन. हा, आणि मी मान्यवर म्हणजे ऐकणाऱ्यांना अशी विनंती करते की त्यांनी चॅटबॉक्स मध्ये तुमचे जर प्रश्न असतील तर टाकायला हरकत नाही. मॅडम, तुम्ही मला डोह गर्भ हा शब्द मगाशी बोललात, त्या शब्दाचं नेमकं मर्म तुम्ही उलगडून दाखवलेत तुमच्या व्याख्यानातून. दुसऱ्या भाषेतलं साहित्य जेव्हा मनाच्या अंतर्गाभ्याला स्पर्श करत ना, तेव्हा उत्तम भाषांतरकार किंवा अनुवादक तो अभ्यास पूर्णपणे ते लक्ष भाषेमध्ये आणतो आणि ती कलाकृती तेव्हा मला वाटतं पुन्हा नव्याने जन्म घेते, किंवा तिची जी वाटचाल असते ती वैश्विकतेकडे होत राहते असं मला वाटतं. गोविंद बल्लाळ देवलांनी जेव्हा तसबिरीचा घोटाळा या नावाने नाटक म्हणजे कानारीलच्या नाटकाचा अनुवाद केला होता, तेव्हा तो कुणाला आपलासा वाटला नव्हता. आणि तेच नाटक पुन्हा संस्करण करून त्यांनी संशय कल्लोळ, संगीत संशय कल्लोळ या नावाने आणलं, तेव्हा ते प्रेक्षकाने डोक्यावर घेतलं. म्हणजे तुम्ही म्हणता ते अचूक मर्म जेव्हा पकडता येतं कुठल्याही कलाकृतीचं, तेव्हाच तो अनुवाद हा उत्तम होऊ शकतो. आणि त्यासाठी मला वाटतं अनुवादक हा प्रथम दर्जाचा वाचक असायला वाटतं असायलाच पाहिजे. आणि ते जाणवतंय तुमच्या दोघांच्याही व्याख्यानातून आम्हाला की तुम्ही इतकं वाचन केलंय आणि ते आम्हाला अगदी भरभरून दिलंय. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला धन्यवाद देते. आणि पुढची सूत्र मी आता खूप छान विवेचन झालेलं आहे इंग्रजी आणि मराठी. पण आता हे सगळं ऐकत असताना मला असं जाणवलं की अजून एक वक्ता आपण घ्यायला पाहिजे होता, जो आपल्या प्रादेशिक म्हणजे मी चॅटबॉक्स मध्ये टाकलंय की उमा कुलकर्णींनी कन्नड मधले केलेले ते अनुवाद आहेत. हा, कारण त्यांचे असतील किंवा वैदेहीच्या कथा आहेत ज्या त्यांनी अनुवादित केल्यात. म्हणजे खर तर कन्नड संस्कृती आपल्यापासून दूर नाहीये, म्हणजे ती मराठी संस्कृतीला तशी जवळच जाणारी, पण तरी सुद्धा त्या अनुवाद प्रक्रियेविषयी त्यांनी जे लेख लिहिलेत तर तिथले अनेक शब्द, तिथला निसर्ग, त्या निसर्गाशी संबंधित प्रतिमा त्या इथे अनुवादित करताना भाषांतरित त्यांना इतक्या अडचणी येत होत्या की खरं तर भारतातल्या ज्या भाषा असताना सुद्धा मग आपण म्हणूया की तो इसेन्स आपण म्हणूया तो सुगंध त्या भाषेचं जे अर्क आहे तो मूळ गाभा आहे तो जेव्हा एखाद्या साहित्य कृतीमध्ये नेमकेपणाने येतो तेव्हा ते भाषांतर आपण चांगलं झालंय किंवा उत्कृष्ट झालंय असं म्हणू शकतो. आणि खरंच भाषांतरकाराचा तिथे कस लागत असतो की त्याची सर्जनशीलता, त्याची प्रतिभाशक्ती ही सुद्धा म्हणजे एक कुठेतरी एक दुय्यमत्व आहे भाषांतर काय अनुवाद काय असं म्हणण्याचं, पण खरं तर नाही, त्यासाठी सुद्धा खूप सर्जनशीलता असली पाहिजे, प्रतिभाशक्ती असली पाहिजे, नेमके शब्द त्यासाठी सुचणं हे खूपच महत्वाचं आहे. त्यामुळे आपण म्हणून तुम्ही जे काही काम करताय ते खरंच खूप मेहनतीचं आहे आणि प्रतिभाशाली सुद्धा आहे. आपण पुन्हा एकदा कधीतरी एकत्र भेटून याच्यावर बोलूया, मला खूप आवडेल. हा, थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. मी पुढची सूत्र आता डॉक्टर राजश्री कदम यांच्याकडे सुपूर्त करते. सुजा, मला वाटतं डॉक्टर सुजाता मॅडमचा तुम्ही परिचय करून द्याल आणि त्यानंतर मग आपण त्यांना ऐकूया. धन्यवाद मॅडम. डॉक्टर सुजाता कुलकर्णी म्हटलं तर माझ्या वयाने लहान असली तरी खूप चांगली मैत्रिणही आहे ती माझी. कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय कर्जत येथे त्या गेली 22 वर्ष अध्यापन करत आहेत.
आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक वेगळेपण आहे. त्या खूप हुशार आहेत म्हणजे कशा अर्थाने की सर्वच दृष्टीने, आणि ज्याला आपण एक म्हणतो की अत्यंत प्रामाणिक असणं आपल्या कामाशी, ती प्रामाणिकता मी गेली 20 वर्ष त्यांच्यामध्ये पाहते आहे. त्यांच्या एकूणच शैक्षणिक कारकीर्द सुद्धा खूप काय म्हणूया उज्ज्वल आहे. पदव्युत्तर एम ए साठी म्हणजे त्यांना मुंबई विद्यापीठाचं सुवर्ण पदक मिळालेलं आहे, आणि त्यांनी जो पीएचडीचा प्रबंध सादर केलेला होता त्यासाठी अका प्रियोळकर हे पारितोषिक त्यांना प्राप्त झालेलं आहे. अतिशय मेहनती आणि आपल्या मगाशी मी म्हटलं तसं आपल्या कामाशी खूप एकनिष्ठ असलेली असे हे व्यक्तिमत्व आहे. ही त्यांची शैक्षणिक ओळख आहे, पण त्या व्यतिरिक्त सामाजिक बांधिलकी जपणार असं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी मराठी भाषा जेव्हा आपण म्हणतोय की त्यासाठी आपण खूप प्रयत्न केले पाहिजे, ती जपली पाहिजे, तिचं जतन आणि संवर्धन केलं पाहिजे, पण तिच्या ज्या बोली आहेत त्यांचंही जतन संवर्धन केलं पाहिजे, ही या एका भूमिकेतून त्या आदिवासी भागामध्ये हिंडून कातकरी बोली वर त्या अभ्यास करतात, आणि कातकरी बोली जी चाळ आहे बटाट्याची चाळ हे शिकवत असताना, ती जेव्हा कोकणात आम्ही शिकवतोय तेव्हा बटाट्याची चाळ कशी काय असू शकेल, हा तर चाळ कांद्याची चाळ ही तिकडे आपण म्हणूया की विदर्भात आहे, पण इथल्या मुंबईतल्या किंवा कोकणातल्या मुलाला प्रश्न पडू शकतो की ती चाळ तिथे कशी काय, बटाट्याची चाळ कशी असू शकते. आता हे जे काही आहे म्हणजे आपलीच मराठी भाषा, पण ती आपल्याच भाषकांना समजत नाही, तर अशा वेळी त्या कातकरी बोलीतून त्या काम करतात, आणि मराठी भाषेतली जी शालेय पुस्तकं आहेत ती शालेय पुस्तकं त्यांनी कातकरी बोलीमध्ये भाषांतरित केली आहेत, अनुवादित केली आहेत. त्यातल्या ज्या विज्ञानाचं जे पुस्तक आहे त्या विज्ञानातल्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना त्यांनी कातकरी बोलीमध्ये आणल्यात, आणि त्यामुळे तिथल्या त्या मुलांचा अभ्यास करणं हे त्यांना आनंददायक आणि खूप सोपं जात आहे. हे खूप मोठं आणि वेगळं काम आहे असं मला वाटतं. कातकरी भागामध्ये हिंडून तिथल्या लोकांसाठी आणखी काही आर्थिक गोष्टी, आर्थिक मदत सुद्धा त्या करत असतात. दुसरी एक शाळा जी बंद पडायला आलेली होती जिल्हा परिषदेची, ती शाळा पुन्हा सुरू करण्यामध्ये त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. मॅडम तुमचा आवाज जातोय. हॅलो हॅलो राजश्री मॅडम, तुम्ही जरा नेट मध्ये या. हॅलो मॅडम, बहुतेक त्यांच्यावर नेटवर्क इश्यू आहे असं वाटतंय. हा हा हॅलो राजश्री मॅडम, राजश्री मॅडम तुम्ही जरा रेंज मध्ये याल का प्लीज. हॅलो हा राजश्री मॅडम, जर नेटच्या बाहेर गेल्या असतील तर मी डॉक्टर सुजाता कुलकर्णी मॅडम इथे आहेत का. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम डॉक्टर पृथ्वीराज तौर सर आणि डॉक्टर अपर्णा महाजन मॅडम या दोघांचाही मनपूर्वक मी आभार मानते. याचं कारण असं, ज्या विषयाची मी आता मांडणी करणार आहे त्याची एक चांगली पार्श्वभूमी या दोन्हीही अभ्यासकांनी केलेली आहे. माझा विषय आहे
जाहिरातीचं भाषांतर आणि व्यवसायाच्या संधी. हा विषय जेव्हा मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगितला आणि द्वितीय वर्ष कला शाखेतल्या माझ्या विद्यार्थ्यांना मी जेव्हा ही सूचना दिली तेव्हा एका विद्यार्थिनीने मला असं विचारलं, मॅडम आम्हाला एस वाय ला जाहिरात हा विषय आहे पण जाहिरातीचं भाषांतर हा विषय नाही. तेव्हा त्याच या विषयामागची जी काही संकल्पना आहे किंवा या विषयामागची जी काही पार्श्वभूमी आहे जो विचार आहे तो या निमित्तानं मला आज सांगायची इच्छा होतीये किंवा मला एक ती संधी मिळाली आहे. कारण प्रथम वर्ष कला शाखेमध्ये आपल्याला मराठी अनिवार्य या विषयामध्ये जाहिरात कशी तयार करायची या विषयीचा भाग आहे. आणि मी जेव्हा एस वाय बी ए ला म्हणजे द्वितीय वर्ष कला शाखेमध्ये ज्या वेळेला मी शिकवते त्यावेळेला त्यांना जाहिरात जो वाणिज्य विभागाला पण शिकवला जातो आणि कला विभागालाही शिकवला जातो अशा एका विषयाचं अध्यापन मी करते. आणि मी बरेच वर्ष या जाहिरात या विषयाचं अध्यापन करत असताना मला तीव्रतेनं एक गोष्ट अशी जाणवली की जर कला शाखेतलं साहित्य लेखनाचं तंत्र जर वाणिज्य आणि कला शाखेसाठी सामायिक जो एक जाहिरातीचा विषय आहे जो आर्थिक दृष्टीनं किंवा व्यवसाय म्हणून शिकवला जातो या दोघांमध्ये जर संबंध मी जोडला तर एक व्यवसायाचं एक नवीन क्षेत्र आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतं. आणि त्या अनुषंगानं मला हा विषय आणि हा आजच्या दिवशी मला मांडण्याची इच्छा झाली आणि तसं मी राजश्री मॅडमना सांगितलं. कोणतीही जाहिरात करत असताना किंवा जाहिरातीच्या क्षेत्राबद्दल बोलत असताना मला सगळ्यात मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं ह्याचा विचार करावा असा वाटतो. याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं मराठी साहित्य विश्वातले किंवा मराठी संस्कृतीतून आलेले दोन महत्वाचे व्यक्तिमत्व आहेत त्याच्यामध्ये एक आहेत ते म्हणजे भरत दाभोळकर. भरत दाभोळकर हे आज ऍड गुरु म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि दुसरे आहेत ज्यांनी जाहिरातीतल्या जिंगल्स या खूप लोकप्रिय केल्या असे अशोक पत्की. या दोन्हीही मराठी कलावंतांना आपण मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून त्या दोघांनाही मानवंदना देऊया, त्या दोघांचंही कौतुक करूया आणि त्यांचे आभार मानूया की जाहिरातीचं एक नवं क्षेत्र आपल्या मराठी माणसांना त्यांनी व्यवसायाच्या दृष्टीनं खुलं केलं आहे किंवा त्याच्याविषयी आपल्याला एक मार्गदर्शन सुद्धा मिळालेलं आहे. याचं कारण असं भरत दाभोळकर अनेकदा जाहिरात या विषयाच्या संदर्भात मार्गदर्शन करताना आपल्याला दिसतात. त्यांचं एक प्रातिनिधिक रूप म्हणून काही जिंगल्स मी आधी आपल्याला ऐकवते. आता स्क्रीनवर मी दिसणार नाहीये, आपल्याला माझ्या पीपीटी दिसतील, माझं सादरीकरण आपल्याला दिसेल. सगळ्यांना एक विनंती आहे, आपण सगळ्यांनी वर्षा मॅडम आपल्याला एक विनंती आहे, मला स्क्रीन शेअर करण्यासाठी सहाय्य मिळावं आपली. हो 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 सर, सोनवणे सर जरा स्क्रीन शेअर करता येते का बघा. तिथनं किंवा तिथनं कुठनं आपण हे केलंय ऑर्गनाइज. हा मॅडम एकच मिनिट. हा त्यांची हा मॅडम तुम्ही प्रयत्न करा आता झाले. ते कळत नाही कोणी पहिले.
हा मॅडम झाली हा स्क्रीन शेअर. मॅडम तुम्ही अनम्यूट झालायत का? माझा आवाज येतोय मॅडम आपल्यापर्यंत? आता येतोय. आपण जिंगल्स ऐकूया काही? सगळ्यांना आवाज येतोय? जिंगल्सचा आवाज येत नाहीये मॅडम. हॅलो. हा थोडा व्हॉल्यूम वाढवा, व्हॉल्यूम वाढवा जरा. सुजाता मॅडम जरा व्हॉल्यूम वाढवा. हॅलो सुजाता मॅडम, तुम्ही व्हॉल्यूम वाढवा जरा जिंगल्सचा. मॅडम पूर्ण व्हॉल्यूम आहे माझं. पूर्ण मॅम मी एक मिनिट सांगू का? तिथे जे नाही का साऊंड असतो अनेबल एडिट आपल्या चॅट बॉक्सच्या, तिथे जाऊन एकदा क्लिक करा म्हणजे तुमचा आवाज याला कनेक्ट होईल तुमच्या जिंगल्सचा. आपल्या चॅट बॉक्स तिथे लाईन आहे बघा, एका उजव्या कोपऱ्यामध्ये चॅट बॉक्स तिथे आपण जातो, तिथे लिहिलं असं अनेबल साऊंड, तिथे एकदा क्लिक करा म्हणजे हा तुमचा जिंगलचा आवाज येईल. हा बघते बघ, जरा बघ रे. आपल्याकडनं चालू आहे ना? हा त्यांच्याकडूनच जरा थोडं प्रॉब्लेम झाला काहीतरी. मॅडम तुम्ही मॅडम ऐका, माझा आवाज येतोय आपल्या सगळ्यांपर्यंत? हो हो आवाज येतोय, हरकत नाही. आता मी पुढच्या मुद्द्याकडे वळते, वेळ न अधिक दवडता. हो हो चालेल चालेल. मला असं वाटतं अशोक पत्कींच्या ज्या वेगवेगळ्या जिंगल्स आहेत, या जिंगल्स लोकांमध्ये प्रिय आहेत, प्रचंड प्रिय आहेत. आणि ह्या जिंगल्सच्या निमित्तानं ते उत्पादन हे घराघरामध्ये पोहोचलंय, लोकांच्या हृदयाचा ठाव त्यानं घेतलेला आहे. मुळात जाहिरात ही संकल्पना सर्वप्रथम आपण समजून घेऊया. भाषांतर ह्या संकल्पनेच्या निमित्तानं मला एक मुद्दा इथे असा मांडावासा वाटतो की भाषांतर आपण कशासाठी करतो, त्याचा उद्देश काय आहे, यानुसार भाषांतराचं स्वरूप ठरतं. अगोदरच्या दोन्ही वक्त्यांचं जे आपण बोलणं ऐकलं त्याच्यामध्ये आपल्याला साहित्य कृती किंवा कला. मॅडम तुमचा, मॅडम एकच मिनिट, तुमचा व्हिडिओ ऑन करा. आता मी दिसते आपल्याला? हो दिसतंय मॅडम, दिसतंय. दिसते मी तुम्हाला? पण माझी स्क्रीन दिसते तुम्हाला? स्क्रीन नाही दिसत आहे आता. बर हरकत, दिसते मॅडम? दिसते दिसते ना, जाहिरात संकल्पना दिसते मॅम, जाहिरात संकल्पना आणि जाहिरातीचे उद्दिष्ट. अच्छा, धन्यवाद धन्यवाद. तर जाहिरात ही संकल्पना समजून घ्यायची असेल तर सुरुवातीला तिचा उद्देश काय आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तर मला ना इथे भरत दाभोळकरांच्या मुलाखतीतला एक मुद्दा आठवतोय. त्यांना भरत दाभोळकरांना कुणीतरी असा प्रश्न विचारला की तुम्ही इतक्या सुंदर सुंदर जाहिराती तयार केल्यात, इतक्या प्रभावी जाहिराती तयार केल्यात, तर फक्त म्हणे एका प्रश्नाचं उत्तर असं द्या की जाहिराती काही संस्कृती वगैरे घडवण्याचं काम करतात का? तर त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर खूप महत्वाचं आहे. ते असं म्हणाले, जे आजच्या काळाच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे, ते असं म्हणाले, जाहिरात ही काही सेकंदांसाठी केली जाते आणि या काही सेकंदांमध्ये संस्कृतीच्या जडणघडणीशी अजिबात संबंध येत नाही. तर जाहिरातीचा प्रमुख उद्देश जे उत्पादन आहे, जी दिली जाणारी सेवा आहे, हिच्याकडे लक्ष वेधून घेणं. आता कुणाचं लक्ष वेधून घ्यायचंय? तर लक्ष ग्राहक, संभाव्य ग्राहक, जे उत्पादन बाजारात विकलं जाणार आहे, जे खपणार आहे, ज्याची विक्री केली जाणार आहे, त्या उत्पादनाकडे ग्राहकांचं किंवा आपण म्हणूया संभाव्य ग्राहकांचं. आता संभाव्य ग्राहक कोण असतो? तो जे उत्पादन विकत घेऊ शकेल असा संभावना आहे. पण लक्ष ग्राहक म्हणजे टार्गेट, म्हणजे एखादं उत्पादन निर्माण झाल्यानंतर
त्याचं जे टार्गेट आहे, त्याचं जे लक्ष जे आहे, जो ग्राहक आहे त्या ग्राहकापर्यंत उत्पादनाची माहिती पोहोचवणं, उत्पादनाचं स्वरूप पोहोचवणं आणि एक तऱ्हेनं संदेश वहन करणं हे जाहिरातीचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट आहे. आता गंमत अशी आहे की ज्या वेळेला मी जाहिरात पाहते किंवा मी जाहिरात तयार करणार आहे तेव्हा मला सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती माहीत असली पाहिजे, तर जो माझा जे माझं टार्गेट आहे, जे माझं लक्ष आहे त्या ग्राहकाचं मानसशास्त्र मला माहीत असलं पाहिजे आणि त्यानुसार जाहिरातीची निर्मिती करणं गरजेचं असत. पुढची स्लाइड बघूया. आता जाहिरातीचे जे माध्यम आहेत ते कितीतरी प्रकारचे. हा समोर समोर सगळ्यांना तक्ता दिसतोय का? आपल्या सगळ्यांना तक्ता दिसतो आहे. या जाहिरातींमध्ये ही जी माध्यम आहेत जाहिरातींची ती वेगवेगळ्या प्रकारची माध्यम कशी आहेत बघा. काही प्रिंटेड आहेत ज्याच्यामध्ये छापील असं म्हटलंय, काही प्रसारित होणारी माध्यम आहेत, काही द्रुप माध्यम आहेत, काही बाह्य म्हटलंय, बरीच आहेत. त्याच्यामध्ये रेल्वे, बस, ट्रक, वाहनांवरचे जाहिराती आहेत, काही प्रदर्शनात्मक आहेत, काही खास तयार केलेली असतात ज्याच्यामध्ये किचन, टी शर्ट्स वगैरे वगैरे, किंवा काही आणखीन इतर जाहिरातीची जी माध्यम आहे ज्याच्यामध्ये टपालाद्वारे जाहिरात आहे, विमानतळावरची ट्रॉली आहे. आणि आणखीन एक उल्लेख केलाय तो म्हणजे ग्रामीण माध्यम. मला एका विद्यार्थ्याने एकदा प्रश्न विचारला, मॅडम ग्रामीण माध्यम म्हणजे काय? तर त्याचं एक खूप छान उदाहरण मी देते. बैलगाडीतून ध्वनिक्षेपक फिरवत असतात लोक आणि विशिष्ट उत्पादनाची जाहिरात करतात, किंवा सायकलवर एखाद्या माणसाला एखादा बॅनर दिला जातो आणि तो पूर्ण गावातून फिरवत फिरवत माहिती देत असतो. तर ही ही जी पद्धत आहे ती ग्रामीण माध्यमाची पद्धत आहे. जेव्हा जाहिरात या विषयाचा आपण व्यवसायाच्या दृष्टीने विचार करणार आहोत तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की मला जॉब हवाय जाहिरात लेखक म्हणून किंवा जाहिरातीचं भाषांतरकार म्हणून जर मला जॉब हवाय तर मी कुठे जायचं, मी कुठे प्रशिक्षण घ्यायचं, याचे असे अनंत प्रश्न आपल्या मनात उभे राहतात. त्यासाठी आपल्याला जाहिरात संस्था ही संकल्पना माहीत असली पाहिजे. कशाला म्हणायचं जाहिरात संस्था? तर वेगवेगळ्या ज्या उद्योग समूह आहेत किंवा वेगवेगळे जे उद्योजक आहेत ते त्यांचं उत्पादन किंवा ते देत असलेली सेवा यांची जेव्हा जाहिरात करत असतात तेव्हा त्यांचे मोठे उद्योजक असतील तर त्यांचे स्वतःचे वेगळे विभाग असतात जाहिरात तयार करण्याचे, ते कारण ते मोठे उत्पादक आहेत किंवा ते मोठे उद्योजक आहेत. पण जे छोटे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी मात्र काही पेशावाईक अशा म्हणजे आपण प्रोफेशनल म्हणू अशा काही संघटना आहेत, अशा काही संस्था आहेत आणि त्या त्यांच्यासाठी जाहिरात तयार करून देत असतात. आणि म्हणूनच जर व्यवसायाच्या दृष्टीनं जाहिरातीचा जर विचार करायचा असेल तर जाहिरात संस्था ही संकल्पना तुम्हाला मला माहीत असली पाहिजे. आता जाहिरात संकल्पनेकडे जरा आणखीन थोडं खोलात शिरून पाहूया. आता मला जर जाहिरात लेखक व्हायचं असेल किंवा जाहिरातीचा मजकूर लेखक व्हायचा असेल तर मला त्या जाहिरात संघटनेमध्ये कुठे स्थान आहे त्याचं निर्देशन करणारा हा एक तक्ता आहे. हा तक्ता जर नीट बघितलं तर क्रियाशील विभाग असा एक मुद्दा तिथे लिहिलेला आहे. तर क्रियाशील विभाग म्हणजे नवनिर्मिती, नवसर्जन, कलात्मक रीतीनं जे काम केलं जातं त्याच्याशी संबंधित हे सगळे विभाग आहे. म्हणजे एखादी जाहिरात तयार होणं हे अतिशय कलात्मक असं काम आहे. त्याच्यामध्ये करार विभाग आहेत, माध्यम विभाग आहेत, मजकूर विभाग, बघा हे सगळे वेगवेगळे आहेत. आणि इथे मला शिरकाव करायचा असेल तर मला विशिष्ट पात्रता असली पाहिजे माझ्याकडे, किंवा ते स्किल, ते कौशल्य माझ्याकडे असलं पाहिजे. काय बरं असावं ते कौशल्य? तर जाहिरात लेखक आणि जाहिरातीचं लेखनाचं स्वरूप हा मुद्दा त्या दृष्टीनं महत्वाचा ठरतो. आता मला जाहिरात लिहायचे म्हणजे मला काय लिहायचंय तर मला आधी मी कोणत्या माध्यमासाठी काम करणार आहे हे मला माहीत असलं पाहिजे. BA प्रथम वर्ष कलाशाखेमध्ये अनिवार्य विषय शिकवताना आपण जाहिरात कशी लिहायची हे शिकलोय, आपण ते पाहिलेलं आहे, विद्यार्थ्यांनी हे स्वतः अनुभवलंय की त्यांनी वर्तमानपत्रातल्या जाहिरातीसाठी काम केलं. आणि मग वर्तमानपत्रात मला जर जाहिरात लेखन करायचं असेल तर मला कोणती कोणती मुद्दे महत्वाचे आहेत, तर तिथे मथळा आला, पूरक मथळा आला, घोषवाक्य आलं किंवा त्या जाहिरातदाराची मुद्रा आली, ते मुद्दे आपण बघणार होतो एका जाहिरातीच्या निमित्तानं.
काही वेळेला जाहिरात लेखक जर माध्यम दूरदर्शन असेल किंवा आकाशवाणी असेल तर ते जिंगल्स तयार करण्याचं काम, आता जिंगल्स संगीतबद्ध करण्याचं काम हे संगीतकार करत असतो, पण ते शब्दबद्ध करण्याचं काम हा लेखक करत असतो. किंवा आकाशवाणीवरती आपण जेव्हा संवाद ऐकतो त्या संवादाच्या वेळेला आपल्याला काही ध्वनींचा वापर, काही संगीताचा वापर आणि संवादाचा वापर असे तिन्ही मार्गाने, म्हणजे फक्त श्रवणीय असं हे माध्यम आहे, श्रवण करण्याचं माध्यम आहे, त्यामुळे त्या अनुषंगाने तिथे दृश्य दिसणार नाही आणि म्हणून आपल्याला तिथे ऐकू येईल किंवा श्रवण करता येईल अशाच गोष्टींचा वापर तिथे करायचा असतो हे लक्षात घ्यायला हवं. आणि दूरदर्शन हे माध्यम असं आहे, एकाच वेळेला मी पाहतेही आहे आणि मी ऐकतेही आहे आणि त्यामुळे मला चित्र सुद्धा दिसणार आहे आणि मला ऐकू सुद्धा येणार आहे. त्यामुळे इथे सुद्धा जिंगल्सचा वापर आहे, इथे सुद्धा संवादांचा वापर आहे, इथे फोटोग्राफी किंवा कॅमेराचा सुद्धा इथे खूप महत्वाचा उपयोग आहे. तिथे मॉडेल्स आपल्याला दिसतात, अभिनय करणारे व्यक्ती तिथे दिसत असतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला दूरदर्शन माध्यमासाठी विचारात घ्याव्या लागतात. आणि म्हणून मगाशी जो मी एक तक्ता तुम्हाला दाखवला क्रियाशील विभागाचा, तिथे हे जे सगळे जे विभाग आहेत, हे सगळे विभाग लेखनापासून ती जाहिरात दूरदर्शनवर किंवा वर्तमानपत्रात किंवा नियतकालिकामध्ये किंवा आकाशवाणीवर पोहोचेपर्यंतची सगळी कामं करत असतात. म्हणजे उत्पादक त्याचं उत्पादन किंवा तो देत असलेली सेवा याची माहिती जाहिरात संस्थेमध्ये देतो आणि त्याचं रूप म्हणून किंवा त्याचं कलात्मक रूप हे आपल्याला वर्तमानपत्रामध्ये किंवा मासिकामध्ये आकाशवाणीवर किंवा दूरदर्शनवर दिसत असतं. मी मगापासून दोन शब्द सतत वापरते आणि ते म्हणजे सेवा आणि उत्पादन. त्याचे उदाहरण आपण आधी बघूया की उत्पादन म्हणजे वस्तू ज्या रोजच्या व्यवहारात आपण वापरतो, अगदी उठल्यापासून झोपेपर्यंत अनंत वस्तू आपण वापरत असतो. अगदी टूथब्रश किंवा टूथपेस्ट पासून रात्री झोपताना आपण चादर जे अंगावर घेतो त्याला सुद्धा कुठेतरी एखादा लेबल असतं जे त्या कंपनीचं निदर्शक असतं किंवा कंपनी दाखवत असते कोणती कंपनी आहे तिचं ते लेबलही आपल्याला दिसत असत. ह्या सगळ्या वस्तू ह्या याचं उत्पादन होत असतं. आणि सेवा म्हणजे काय, तर सेवा म्हणजे उदाहरण सांगते म्हणजे लक्षात येईल की पर्यटन आपलं सुंदर व्हावं, सुखद व्हावं, आनंददायक व्हावं म्हणून काही संस्था आपल्याला मदत करतात. अगदी आपलं तिकीट बुकिंग म्हणजे बुकिंग करण्यापासून तिकडे सहलीला फिरण्यापासून किंवा चांगली चांगली ठिकाणं शोधून तुम्हाला ती दाखवण्यापासून जी सगळी कामं एखादी संस्था करत असते ही सेवा आहे. किंवा अगदी घरामध्ये कामासाठी माणसं आपल्याला हवी आहेत त्यांची सेवा देणारी सुद्धा संस्था आहे. परिचारिकांची सुद्धा संस्था आहे. इतकंच काय, अगदी विवाह जुळवून आणायचे असतील तर त्यांची सुद्धा एक संस्था आहे. आणि ह्या संस्थांच्या जाहिराती जेव्हा होतात तेव्हा त्या सेवांच्या जाहिराती असतात. आता आपण पुढच्या पीपीटीकडे वळूया. आता जाहिरातीचं भाषांतर, मी मगाशी एक मुद्दा असा मांडला की तुम्ही कशाचं भाषांतर करताय, तुमचं ध्येय काय, तुमचं उद्दिष्ट काय भाषांतर करण्याचं, त्यानुसार भाषांतराचं रूप हे ठरत असतं. आता जाहिरातीचं भाषांतर हा मुद्दा भारतामध्ये आल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की एखादी हिंदी जाहिरात आल्यानंतर ती फक्त हिंदी पुरता मर्यादित राहत नाही, ती कन्नड, मल्याळम, गुजराती, बंगाली अशा सगळ्या वाहिनींवर आपल्याला दिसते. म्हणजे भारत हा बहुभाषिक देश असल्यामुळे इथे संधी खूप आहे. आणि बऱ्याचदा आपला प्रश्न असा असतो की मला तर फक्त मराठीच येतं, मग मी इतर भाषांमधून जाहिरात कशी काय तयार करणार. तर याच्यावर सुद्धा भरत दाभोळकरांचं खूप छान उत्तर आहे. भरत दाभोळकर सुरुवातीला अमूल ह्या उत्पादनासाठी जाहिरात तयार करत होते तेव्हा त्याची टॅगलाईन किंवा त्याचं घोषवाक्य वगैरे सगळी तयारी आधीच झालेली होती. मग भरत दाभोळकरांना असा प्रश्न पडला, मग माझं काय काम आहे. तर त्यांनी त्यानंतर खूप महत्वाचं काम केलं. हे जे अटरली बटरली डिलिशियस अमूल आज जे आपल्या लक्षात राहते ते राहण्याचं कारण असं की भरत दाभोळकरांनी त्या जाहिरातीचं भारतीयकरण केलं. ते असं म्हणाले, मी जाहिरातीचं इंडियनायझेशन केलं. म्हणजे मल्याळम, कानडी वगैरे जे कन्नड या सगळ्या भाषात, या सगळ्या भाषातून त्यांनी जाहिराती तयार केल्या. त्या भाषेचे अभ्यासक त्यांनी बरोबर घेतले आणि त्यानुसार त्यांनी भाषांतर केलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे अमूल ही जी कंपनी आज जी छान नावारूपाला आली आहे त्याच्यातलं थोडंसं श्रेय हे भरत दाभोळकरांच्या कामाचं सुद्धा आहे. आणि मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांना मला हे आवर्जून सांगायचं वाटतं की तुम्ही सुद्धा जाहिरात या विषयाचा जर नीट अभ्यास केलात, त्याच्यामध्ये जर तुम्हाला गती असेल, आवड असेल, ती कल्पकता तुमच्याकडे असेल, ते कौशल्य तुमच्याकडे असेल, तर तुम्ही जाहिरात ह्या व्यवसायाकडे अगदी काय म्हणूया आपण बिंदास
त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊ शकता, तो आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. आता मुळात जाहिरातीचं भाषांतर का करायचं, त्याचं मगाशी मी एक नमुना रूप सांगितलं की भारतामध्ये अनेक विविध भाषा आहेत. पण जाहिरातीचं आणखी एक महत्वाचं एक उदाहरण मी सांगते की तुमचं उत्पादन किंवा जे उत्पादकाचं जे उत्पादन आहे किंवा तो देत असलेली जी सेवा आहे ती कोणत्या बाजारपेठेसाठी निर्माण झाली, म्हणजे ती स्थानिक बाजारपेठेसाठी आहे, ती राष्ट्रीय बाजारपेठेसाठी आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी आहे, त्यानुसार भाषांतर करत असते. म्हणजे एखादं उत्पादन माझं एका विशिष्ट दोन तीन गावांपुरताच आहे तर मला तिथल्या स्थानिकांच्या भाषेमध्ये जाहिरात केली तर हरकत नाही, तिथे भाषांतराची मला गरज नाही पडणार. समजा तिथे अन्य भाषिकही असेल तर फार फार तर मी ते हिंदीत करेन, पण मी भारतीय किंवा भारताच्या किंवा देशाच्या पातळीवर जेव्हा एखादी जाहिरात करते त्यावेळेला मला ती मल्याळम, कन्नड, गुजराती अशा सगळ्या भाषांमध्ये भाषांतरित करण्याची गरज पडते. कारण जो लक्ष्य ग्राहक आहे, जो माझ्या समोरचा संभाव्य ग्राहक आहे, हा त्या त्या भाषेचा ग्राहक आहे आणि त्यामुळे इथे जाहिरातीच्या भाषांतराची गरज निर्माण होते. दुसरी महत्वाची गोष्ट, मग आपण असं म्हणू शकतो की जपान आणि जर्मनी सारख्या देशांमध्ये तर एकच भाषा आहे, तिथे का गरज आहे? तिथेही गरज आहे, ती अशासाठी की आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये जर ते उत्पादनाची जाहिरात करायची असेल तर त्यांना ती इंग्रजीमध्ये भाषांतरित करावी लागते. त्यामुळे भाषांतराचे जर फायदे बघितले आपण तर वेळेची बचत, उत्पादनाविषयी किंवा सेवेविषयी आपल्याला ग्राहकांच्या मनात आस्था निर्माण करता येते. आता आस्था हा शब्द खूप महत्वाचा आहे, याचं कारण असं, जाहिरात जर तुमच्या माझ्या आपल्या स्वतःच्या मातृभाषेत असेल किंवा अगदी ओळखीच्या खूप परिचयाच्या भाषेत असेल तर ती ते उत्पादनाची जी माहिती आहे किंवा ते उत्पादनाविषयीचं जे काही आकर्षण आहे ते सहज निर्माण करता येत आणि त्यामुळे भाषांतर हे खूप जाहिरातीच्या क्षेत्रामध्ये महत्वाचं आहे. आता जाहिरातीतून संदेश पोहोचतो म्हणजे काय पोहोचतं, तर ते उत्पादन दी बेस्ट, बाजारात जेवढी प्रोडक्ट्स आहेत, बाजारात जेवढी उत्पादन आहेत त्यामध्ये सर्वोत्तम उत्पादन हे माझंच आहे हे उत्पादकाला जाहिरातीच्या माध्यमातून सांगायचं असतं. आणि हे जर सांगायचं असेल तर भाषेची नितांत गरज आहे आणि सगळ्यात महत्वाचं कालावधी, अगदी काही सेकंदात ते उत्पादन कसं ग्रेट आहे, ते कसं श्रेष्ठ आहे हे आपल्याला पटवून द्यायचं असतं. सुरुवातीला आपण काही जिंगल्स ऐकल्या, मला मान्य आहे आपल्याला तेवढा आवाज आला नाही, पण त्यातला एक मुद्दा मी एक सांगते की अशोक पत्कींनी ज्या वेळेला जिंगल्स ऐकवल्या त्याच्यामध्ये त्यांनी कालावधी पण सांगितला. माझी अमुक अमुक जिंगल धारा धारा शुद्ध धारा ही 20 सेकंदांची आहे, किंवा एखादी साबणाची एक जाहिरात होती, खूप छान जाहिरात होती, ती ऐकायला मिळाली असती तर खूप मजा आली असती. तर ती जी जिंगल आहे ज्यामुळे तो साबण खूप लोकप्रिय झाला आणि ती जाहिरात ही नेहमी आकाशवाणीवर ऐकवली जायची. दुर्दैवानं आकाशवाणी माध्यम हे तुमच्या माझ्यापासून बरंच दुरावलंय, पण कित्येक पिढ्या या आकाशवाणीवर खूप छान कित्येक पिढ्यांपर्यंत ती आकाशवाणीवरची जाहिरात ऐकवली गेली होती आणि लोक आनंदाने ऐकत होते. म्हणजे आज सिरियल एखादी बघत असतो तेव्हा मध्ये मध्ये जाहिराती लागतात आणि त्यावेळेला आपण इतर कामं करतो आणि जाहिरातींकडे कदाचित आपलं लक्ष नसतं, पण काम करता करता आपण जाहिराती ऐकत असतो. त्यामुळे दूरदर्शन माध्यम असलं तरी ऐकणं हे ही गोष्ट आपल्याकडनं घडत असते आणि म्हणून जाहिरातीचं भाषांतर आपण करणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. आता जाहिरातीच्या भाषांतर करत्याकडे कोणते गुण असावेत ह्या मुद्द्याकडे येत असताना मला असं वाटतं अगोदरच्या दोन्ही विचारवंतांनी जे विचार मांडलेत ते ह्याच्या ह्या पार्श्वभूमीवर खूप महत्वाचे आहेत. कारण मूळ भाषा आणि लक्ष्य भाषा या दोन्ही भाषांवर प्रभुत्व असलं पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा जाहिराती पाहतो किंवा ऐकतो ना तेव्हा त्याच्यामध्ये हिंदी पण भाषा असते, इंग्रजी पण असते आणि मराठी पण असते. म्हणजे जाहिरात असते मराठी पण तिन्ही भाषांचा उपयोग असतो. मग आपण असं म्हणतो की मग त्याच्यामध्ये कुठे प्युरिटी आहे, त्याच्यामध्ये कुठे दर्जा आहे? तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तिथे दर्जापेक्षा उत्पादन तुमच्या रोजच्या व्यवहारातल्या भाषेतून तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे त्याचं उद्दिष्ट असतं. पण तरी सुद्धा याचा अर्थ जो भाषांतरकार आहे त्याला मूळ भाषा आणि लक्ष्य भाषेचं ज्ञान नसलं तरी चालतं असा होत नाही. याचं कारण असं, त्या दोन्ही भाषांवर प्रभुत्व असल्याशिवाय तो दर्जेदार जाहिरात नक्कीच निर्माण करू शकणार. दुसरी महत्वाची गोष्ट, दोन्ही संस्कृतींचं भान असलं पाहिजे या भाषांतरकर्त्याला. आणि मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे तुमचं माध्यम कोणतं आहे त्यानुसार तुम्हाला जाहिरात ही तयार करावी लागते.
आता तुमच्या समोर एक छापील जाहिरातीचं एक भाषांतरित रूप आहे. मुद्दाम मी ह्यातले घटक सांगते, म्हणजे ज्या वेळेला नियतकालिकातून किंवा वर्तमानपत्रातून जेव्हा एखादी जाहिरात येते त्यावेळेला काय काय गोष्टी तुम्हाला मला दिसत असतात. कदाचित आपलं एरवी घाई गडबडीत लक्ष सुद्धा नसतं, पण जर तुम्ही मसुदा लेखक होऊ इच्छित असाल तर ह्या जाहिराती खूप काळजीपूर्वक वाचा, लक्ष देऊन वाचा. इथे तुम्हाला उत्पादन दिसतंय, उत्पादन वापरणाऱ्या अतिशय आनंदी चेहऱ्याची स्त्री सुद्धा तुम्हाला दिसते आहे. उत्पादनामध्ये काय काय गोष्टी आहेत किंवा कोणते कोणते वस्तू वापरलेल्या आहेत त्याचाही निर्देश आहे. आणि उजवीकडच्या कोपऱ्यात जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सुद्धा हवी काय, हेल्दी, अधिक ग्लोईंग, अधिक स्पॉटलेस स्किन असा एक प्रश्न विचारलाय. हा प्रश्न तुमच्या काळजाला भिडणार आहे का, कुणाला वाटणार नाही मी खूप सुंदर दिसावं, तर हे मर्म आहे या जाहिरातीचं की हा उजवीकडच्या कोपऱ्यामध्ये तो इंग्लिश शब्द तसाच्या तसा ठेवण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण हे तुमच्या रोजच्या व्यवहारातले शब्द आहेत, त्यामुळे त्याचं इथे भाषांतर करायचंच नाही हे पक्कं आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, बऱ्याचदा काही घोषवाक्य ही तशीच्या तशी ठेवली जातात. एक छान उदाहरण सांगते, अलीकडे दूरदर्शनवर एक जाहिरात येते, त्यातले शब्द आहेत झमख आणि उत्पादन आहे व्हील डिटर्जंट पावडर. ती जाहिरात जर तुम्ही नीट बघितली तर झ म ख हे तीनही शब्दांपासून, या तीनही अक्षरांपासून तयार होणारे शब्द हे मराठीत नाहीत. उदाहरणार्थ झमख पासून त्यांनी झाग म्हटलं, म म्हणजे मैल म्हटलं आणि ख म्हणजे खुशबू म्हटलंय. हे तीनही शब्द मराठी नाहीयेत, पण ते त्या मराठीकरण झालेल्या जाहिरातीत तसेच्या तसे ठेवलेत. याचं कारण ते त्यांचं घोषवाक्य आहे, ते त्यांना तेच बिंबवायचं आहे. जसं करलो दुनिया मुठ्ठी मी, ढूंढते रह जाओगे, ही जी काही वाक्य आहेत ही वाक्य त्या त्या जाहिरातीची ओळख आहेत. त्याचं ट्रान्सलेशन बऱ्याचदा करायचं नसतं, हे भाषांतरकर्त्याला अगदी याचं भान ठेवलं पाहिजे. आता दूरदर्शन माध्यमांसाठीची जी भाषांतर आहेत त्याची काही नमुना रूप बघूया. ऐकू येते का आपण आधी बघूया? आपल्याला ऐकू येत सगळ्यांना? नाही, जाहिरातीचा आवाज येत नाही. मी काही सेकंदात प्रयत्न करते. मला वाटतं तेव्हा तिथे एक जरा काहीतरी व्हॉल्यूम वाढवण्याचं काहीतरी असेल बटन. हा ठीक आहे, नसेल तर पुढे जाऊया. सुजाता मॅडम, हॅलो हॅलो नसेल तर तसंच पुढे जाऊया, कारण माझ्या जाहिराती मॅडम अशा आहेत, त्यांचा व्हॉल्यूम नसला तरी चालणार आहे, आवाज नसला तरी चालणार आहे, अशा जाहिराती मी निवडली. सगळ्यांना परिचयाच्या आहे, त्यामुळे तुम्ही पुढे चला. हॅलो, हॅलो, हा सर्वांना परिचयाच्या आहेत, तुम्ही पुढे चला. आधीचे दान मराठी. सुजाता मॅडम पुढे चला. हॅलो, आपली कनेक्टिव्हिटी गेली का मॅडम? तुमचा आवाज येतोय मला. हा माझा येतोय ना मॅडम? माझा आवाज येतोय, माझा आवाज येतोय.
बरोबर. आता ती जाहिरात जी आहे ती नुसती पाहिली तरी चालणार आहे. याचं कारण असं की ती दोन मुलं जेव्हा एकमेकांशी संवाद करतायत तेव्हा हिंदी भाषेमध्ये त्या भाषेप्रमाणे त्यांच्या मूवमेंट्स त्यांच्या ओठांच्या हालचाली होतात. पण ज्या वेळेला त्याचं मराठीकरण केलं जातं किंवा त्याचं भाषांतरित रूप आपल्याला जाहिरातीमधून दिसतं त्यावेळेला त्यांच्या ओठांच्या हालचाली तर हिंदी भाषेतल्या आहेत आणि त्यांच्यामधले संवाद मात्र आपल्याला मराठीमधून ऐकायला येतात. किंवा काय म्हणूया आपण त्याला की हिंदीमध्ये जसं डबिंगचं काम होतं की हिंदी चित्रपट एखादा असतो त्याचं मराठीकरण झालं किंवा एखादा दक्षिणी भाषेतला चित्रपट आहे त्याचं हिंदीकरण झालं की जसं त्यांचे लिप मुवमेंट्स या त्यांच्या भाषेतले असतात पण अनुवादानंतर किंवा भाषांतरानंतर मात्र भाषा एक आणि लिप मुवमेंट्स वेगळ्या. तर हे सांगण्याचं कारण असं की त्या बरोबर कालावधीमध्ये त्या ओठांच्या हालचालीनुसार आपल्याला आपला शब्द आपल्या भाषेतला किंवा लक्ष भाषेतला शब्द चपखलपणे बसेल असं शोधणं हे सुद्धा एक स्किल आहे. आता हे जे पुढच्या दोन जाहिराती आहेत या दोन जाहिराती आहेत ते जेमिनी तेलाच्या आहेत आणि या दोन्ही जाहिराती मुलांनी विद्यार्थ्यांनी अनेकदा पाहिलेल्या आहेत. त्याचं कारण असं की एक जाहिरात जी आहे ती पूर्णतः हिंदीत बनवली आहे आणि जी दुसरी जाहिरात आहे ती पूर्णतः मराठीत बनवली आहे. म्हणजे इथे मगाशी जसं जे डबिंगचं काम झालं तसं इथे नाहीये. कारण ही जी कोणी अभिनेत्री आहे ती ओठांच्या हालचाली करते आहे ती मराठी भाषेत जाहिरात होते तेव्हा ती पूर्णतः मराठी भाषेचेच उच्चार करताना दिसते आणि हिंदीतली जी जाहिरात आहे ती पूर्णतः हिंदीचे उच्चार करताना दिसते. एक गंमत म्हणून एका जाहिरातीचं उदाहरण आपल्याला देते. ही एक जाहिरात आहे पॅराशूटची. पॅराशूट खोबरेल तेलाची जाहिरात आहे. पुढे जाऊया. या जाहिरातीमध्ये आपल्याला असं दिसतं की फक्त पूर्ण गाणं इंग्रजीत आहे आणि एकच ओळ फक्त हिंदी भाषेत आहे आणि जेव्हा त्याचं मराठीकरण झालं तेव्हा फक्त एकच ओळ मराठी भाषेमध्ये गेली आणि बाकीचं सगळं जे निवेदन आहे हे सगळं निवेदन हे त्या त्या भाषेतून म्हणजे हिंदी भाषेत असताना ते हिंदीतून आहे आणि मराठी भाषेत असताना ते मराठीतून आहे. आता हे असं करण्यामागचं काय कारण असेल की संपूर्ण जिंगल ही आपल्याला इंग्रजीत ऐकू येते आणि फक्त एकच वाक्य हिंदीत किंवा संपूर्ण जिंगल इंग्रजीत ऐकू येते आणि एकच वाक्य हे मराठीत असं करण्यामागचं कारण असं जे मूळ गाणं आहे ती जिंगल खूप छान आहे पॅराशूटची. ती जिंगल जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्या लहान मुलाचे बोबडे बोल आणि ते बोबडे बोल त्याचा मुलायमपणा त्याचा मृदूपणा हा तेलात आहे हे त्या जाहिरातदाराला दाखवायचं आहे जाहिरात करणाऱ्याला दाखवायचं आहे आणि त्यामुळे तो मऊपणा मुलायमपणा आणि आपली काळजी घेण्याची जी काही एक प्रवृत्ती आहे ती त्या जाहिरातीतल्या गाण्यातून प्रकट होते आणि म्हणून ती जिंगल खूप छान आहे. आपल्याला संधी मिळाली तर आपण जरूर ऐक. आता पुढे जाऊया आपण. पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे मला वाटतं मी मगाशी बोलून झालंय त्याबद्दल की ज्या वेळेला आकाशवाणीवरती एखादी जाहिरात तयार केलेली असते त्या आकाशवाणी माध्यमासाठी जाहिरातीमध्ये आपल्याला कुठेही दृश्य दिसणार नाही. आपल्याला फक्त ध्वनी ऐकू येणार आहेत फक्त संवाद ऐकू येणार आहेत आणि उत्पादनाचं नाव उत्पादनाची माहिती ज्याला आपण म्हणूया जाहिरातीचा मजकूर कोणीतरी लिहिणार आहे तो लिहित असताना त्याला फक्त ह्या मुद्द्यांचं भान तिथे तुम्हाला मुद्रा दिसणार नाही. जाहिरातदाराची जी मुद्रा आहे म्हणजे त्याची जी सिग्नेचर म्हणजे उदाहरणार्थ जॉन्सन अँड जॉन्सन ज्या पद्धतीनं लिहिलेलं आहे ते आपल्याला आकाशवाणीवर नाही ऐकवता येणार. किंवा एच एम टी ही जी अक्षरांची हे जी लेखन पद्धती आहे ही मला आकाशवाणीवर नाही ऐकवता येणार. ती मला दूरदर्शन आणि मला ती वर्तमानपत्र किंवा नियतकालिकाच्या संदर्भात ती दाखवता येणार. त्यामुळे जेव्हा मी मसुदा लेखक आकाशवाणीसाठी काम करते आहे मसुदा लेखनाचं तेव्हा ह्या गोष्टीचं मला भान असलं पाहिजे. आता गंमत अशी आहे की मसुदा लेखक हा मुळात ज्या भाषेत त्याला काम मिळालंय त्या भाषेत तो करणार आहे आणि ज्या वेळेला गरज पडते तेव्हा त्याचं भाषांतर होत. म्हणजेच भाषांतर करणारा मसुदा लेखक जो आहे हा मुळात मसुदा लेखक म्हणूनच नोकरी करत असतो आणि त्याला मिळालेल्या संधीनुसार त्याचं स्किल त्याचं कौशल्य वापरून तो त्याचं भाषांतर करत असतो. आता ही झाली आकाशवाणीची जाहिरात ती कशी लिहिली आहे बघा.
अ आ ई ई या पद्धतीनं मुद्दे लिहिले. घड्याळ्याचा एक ठोका तो अग साडेआठ झाले अंघोळ माझे अंघोळ या पद्धतीनं हा हे मसुदा लेखन केलेलं. आता आपण दूरदर्शन माध्यमासाठी कसं लिहिलं जातं लेखन कसं केलं जातं याचा एक नमुना बघू. आता आकाशवाणीसाठी सलग उभं लिहिलं आता इथे दृश्यही आहे आणि निवेदन बघा. सुजाता मॅडम एकच मिनिट 12:45 झालेले आहेत. मी शेवटचाच मुद्दा आहे मॅडम हा माझा शेवटचा 5 मिनिटात तुम्ही समारोप. ओके ओके चालेल चालेल गो अहेड. आणि जाहिरात लेखनाची व्यवसाय म्हणून निवड जेव्हा तुम्हाला करायची असते तेव्हा कोणते मुद्दे महत्वाचे आहेत तर सर्जनशील जाहिरात किंवा क्रिएटिव्ह ऍडव्हर्टायझिंग संप्रेषण कौशल्य किंवा प्रसार माध्यमांचा अभ्यास इंग्रजी विषयातली डिग्री मग ती बी ए असेल किंवा एम ए असेल पत्रकारितेचा एखादा कोर्स तुमचा झालेला असेल आणि जनसंपर्क म्हणजे पब्लिक रिलेशन यांच्याशी निगडीत तुमचा कोणता तरी एक अभ्यासक्रम पूर्ण जर असेल तर तुम्हाला जाहिरात लेखनाचा जो काही व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये जाणं सोपं जाईल. आणि या निमित्तानं मी काही शोध घेतलाय आणि मला काही संस्था मिळाल्यात जिथे जाहिरात लेखनाच्या संदर्भामध्ये प्रशिक्षण देणाऱ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांची माहिती ही इथे दिलेली आहे. त्या महाविद्यालयांची नावं आहेत त्या शिक्षण संस्थांची नावं इथे दिलेली आहेत. ही पीपीटी जर तुमच्या महाविद्यालयापर्यंत पोहोचली तर तुम्हाला याचा उपयोग होऊ शकेल. आणि मला असं वाटतं व्यवसायाची निवड करत असताना तुम्हाला जाहिरात हा विषय जर तुम्ही निवडलात तर बीएचे विद्यार्थी आहेत कला शाखेतून शिकलेले आहेत मुळात कला हा संस्कार कलेचा तुमच्यावर झालेलाच असतो. भाषेचा उत्तम अभ्यास केला असेल भाषेची उत्तम जाण असेल तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी असेल कौशल्य असेल प्रतिभा असेल आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे जर आवड असेल आणि त्याही नंतर एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर उत्तम निरीक्षण शक्ती असेल तर तुम्ही खूप छान अशा जाहिराती तयार करू शकता आणि त्या भाषांतरितही करू शकता. आणि मी जेव्हा या विषयांचं अध्यापन जेव्हा महाविद्यालयामध्ये माझ्या वर्गांमध्ये करत असते तेव्हा आमचा तो जाहिरात लेखनाचा जो काही जो तास आम्हाला मिळालेला असतो तो आम्ही खूप आनंद घेत असतो कारण विद्यार्थ्यांच्या प्रचंड भन्नाट कल्पना त्यानिमित्तानं मी नेहमी ऐकत असते. आणि द्वितीय वर्ष कला शाखेमध्ये आमचा जो हा जाहिरातीचा जो काही विषयाचा जो काही ज्या काही तासिका असतात या तासिका आम्ही छान चर्चा आणि त्या संदर्भात नवीन नवीन जाहिराती आम्ही मुद्दामून पाहत असतो आणि त्याचा अभ्यास करत असतो. आजच्या या राज्यस्तरीय वेबिनारची एक संयोजक आणि संयोजकाचे एक प्रतिनिधित्व म्हणून मी आज आपल्याशी संवाद साधला आणि ती संधी मला फाटक मॅडम आणि राजश्री मॅडमने दिली त्याबद्दल त्या दोघींचे मनपूर्वक आभार. आणि आज उपस्थित असलेल्या दोन्ही वक्त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. खूपच छान धन्यवाद सुजाता मॅडम. जाहिरातीबद्दलचं नेमकं व्यावसायिक महत्व तुम्ही अनेक उदाहरणातून अतिशय सोप्या पद्धतीने विचार केलं. मला आणखी एक गोष्ट सांगायला आवडेल की आमच्या देवरूखचे समतानंद गद्रे यांनी सोहराब मोदी यांच्या चित्रपटाची जाहिरात केली आणि त्यांनी तेव्हा हाऊसफुल हा शब्द प्रथम वापरला आणि नंतर तो अतिशय प्रसिद्ध झाला. तुम्ही तुमच्या व्याख्यानातून आमच्या विद्यार्थ्यांसमोर उत्तम जाहिरात तंत्राचा एक वस्तुपाठ ठेवलेला आहात. जिंगल्स ऐकता आली असती तर अधिक मजा आली असती पण तरीही मला वाटतं की प्रत्येक शाखेतील विद्यार्थ्याला नव्याने स्टार्टअप करायचे असेल तर नेम फेम आणि पैसा मिळवून देणारं हे क्षेत्र आहे. इथं क्रिएटिव्हिटीला वाव आहे आणि तुम्ही खरोखरच अतिशय उत्कृष्ट मुलांना शिकवत असाल आणि म्हणूनच ते उत्तम प्रतिसाद तुम्हाला देतात. आमच्या महाविद्यालयात सुद्धा एखादी कार्यशाळा आपण मुद्दाम आयोजित करूया. नवीन पिढीतील अनेक तरुण तरुणी अनेक क्षेत्रांमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत आणि अशा प्रयोगशीलतेमुळे आत्मविश्वासाने ती जर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाहिरातीसारख्या क्षेत्रामध्ये उतरली तर मराठीलाही निश्चित उंची मिळेल. मराठीच्या गाभ्यामध्ये अनेक सुंदर गोष्टी आहेत आणि या गोष्टी जपण्यासाठी तरुणांना तेथपर्यंत नेण्यासाठी विचार करण्यासाठी तुम्ही आज आमच्या विद्यार्थ्यांना सगळ्या आणि प्राध्यापकांनाही विचार प्रवृत्त केलं. तिन्ही वक्त्यांची व्याख्यानं अतिशय सुंदर होती. हे चर्चासत्र संपू नये असं वाटत असतानाच आपण ते संपवतोय कारण कुठेतरी थांबलं पाहिजे. तर मी समारोपाकडे येते. आजचे तिन्ही वक्ते डॉक्टर पृथ्वीराज तौर सर,
डॉक्टर अपर्णा महाजन मॅडम आणि डॉक्टर सुजाता कुलकर्णी, अतिशय मौलिक विचार तुम्ही मांडलेत आणि आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते. तीनही महाविद्यालयांचे प्राचार्य डॉक्टर तेंडुलकर सर, डॉक्टर खोत सर, डॉक्टर पाटील सर यांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देते, कारण त्यांच्या प्रोत्साहनामुळे आम्ही हा कार्यक्रम करू शकलो. माझ्या सहकारी मैत्रिणी डॉक्टर राजश्री कदम आणि डॉक्टर सुजाता कुलकर्णी यांना मनपूर्वक धन्यवाद देते. आणि खरं महत्वाचं असतं ते टेक्निकल सपोर्ट, आमचे ग्रंथपाल श्रीयुत मायंगडे सर आणि प्राध्यापक उदय भाटे सर यांच्यामुळे आम्ही सगळा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने तांत्रिक बाबी सांभाळून करू शकलो. माझ्या सहकारी प्राध्यापक पुजारी मॅडम आणि प्राध्यापक पाटणकर सर आणि अनेकांचे सहकार्य याच्यामध्ये लाभलंय निश्चितच, तर त्या सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देते. आणि हा हे चर्चासत्र संपलंय असं मी जाहीर करते. खरं तर आम्हाला प्रश्नोत्तर घ्यायला सुद्धा आवडली असती, पण वेळेची मर्यादा आपल्याला सांभाळली पाहिजे. तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये प्रश्न टाकू शकता, ते आम्ही उतरवून घेऊ आणि तुमच्यापर्यंत त्याची व्यवस्थित उत्तरं पोहोचतील याची काळजी घेऊ. मी सगळ्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना, म्हणजे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये अनेक प्राध्यापक आहेत, त्यांना मनपूर्वक धन्यवाद देते, कारण त्यांनी जर आम्हाला उत्तम प्रतिसाद दिला नसता तर हे चर्चासत्र आम्ही यशस्वी करू शकलो नसतो. तर सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देते. आमचे प्राध्यापक जाधव सर यांनाही मी धन्यवाद देते, कारण त्यांनी ह्या कार्यक्रम पत्रिका बनवण्यामध्ये उत्तम सहकार्य केलेलं आहे. तर सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देऊन हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद वर्षा. तुमच्या महाविद्यालयाने सगळा टेक्निकल सपोर्टची बाजू खूप छान सांभाळली आणि आपण अगदी कमी अवधीमध्ये हे धनुष्य पेललेलं आहे, शिवधनुष्य, कारण अचानक कल्पना सुचली आणि ती आपण अगदी 10-15 दिवसातच आपण ती प्रत्यक्षात सुद्धा आणली. हा, त्यासाठी तुमच्या महाविद्यालयाचं खूप खूप सहकार्य झालेलं आहे. तुझं व्यक्तिशः खूप खूप आभार आणि धन्यवाद. पुन्हा आपण असंच कार्यक्रम घेऊया आणि प्राचार्यांचेही तुमच्या खरं तर मराठी राजभाषा दिन खऱ्या अर्थाने साजरा केल्यासारखं वाटतंय. हो हो, ठीक आहे ठीक आहे, साजरा झाला म्हणजे एकत्र येण्याची सुरुवात झाली म्हणूया आपण. आणि निधीला सुद्धा आमच्याकडून धन्यवाद. मी तिच्याशी बोलेन व्यक्तिशः. हा ओके, थांबूया. चालेल चालेल, ठीक आहे. हो, थांब.